गुड इवनिंग फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। आज 8 जुलै 2023 आणि मी मंगेश ज्ञानेश्वर बोरकर सर, संचालक संबोधी करिअर अकॅडमी ठाणे वेस्ट। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ठाणे वेस्ट म्हटलं की माहिती व्हायला हवं। ठाणे वेस्ट म्हणजे जो ठाणे जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये जे ठाणे स्टेशन आहे, त्या ठाणे स्टेशनचा पश्चिमेचा भाग म्हणजे ठाणे वेस्ट। सो इथे आपलं संबोधी करिअर अकॅडमी आहे। माझ्या ब्रांचमधून मी तुमच्याशी संवाद साधतोय। संबोधी करिअर अकॅडमी जवळपास 2005-06 पासून स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामध्ये निरंतर कार्यरत आहे आणि या एक्झाम्समधून म्हणजे UPSC असो, MPSC असो, स्टाफ सिलेक्शन असो, बँकिंग असो, इंटेलिजन्स ब्युरो असो, सेंट्रल पोलीस फोर्सेस PSI एक्झाम असो किंवा सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसच्या असिस्टंट कमांडंट एक्झाम असो, या सगळ्याच एक्झाम्समधून गेल्या 17 वर्षांमध्ये आपण 750-800 पेक्षा जास्त विद्यार्थी हे अधिकारी म्हणून घडवलेले आहेत। आणि मी मंगेश बोरकर UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करत असताना, ज्यावेळेस मी पहिल्यांदा मुख्य परीक्षा दिली UPSC सिव्हिल सर्व्हिसेसची, मुख्य परीक्षा म्हणजे पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षा देणे, तर आमच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये UPSC काय असते आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन काय असते हे कुणालाही माहिती नव्हतं। फार क्वचित गायडन्स मिळायचं, त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने दिल्लीला जावं लागायचं आणि दिल्लीला मी सुद्धा होतो, परंतु दिल्लीला जाऊन खूप UPSC गायडन्स वगैरे खूप चांगलं होतं अशातला काही भाग नसतो। अनेक विद्यार्थी दिल्लीला जाऊन 2-4 वर्ष आयुष्यातली वेस्ट करतात आणि त्यातले काही विद्यार्थी बोटावर मोजण्या इतके हे सेल्फ प्रिपरेशन करून कालांतराने हे चांगले IAS IPS ऑफिसर्स बनतात। मी सुद्धा 2004 पूर्वपरीक्षा उत्तीर्ण केली, मुख्य परीक्षेला गेलो, त्याच वर्षी UPSC इंटरव्ह्यूला होतो, तसंच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस असिस्टंट कमांडंट परीक्षा ही सुद्धा उत्तीर्ण केली, त्याच वर्षी सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन स्टाफ सिलेक्शन कमिशनची PSI एक्झाम सुद्धा उत्तीर्ण केली। आणि 2004 या अनुभवानंतर मी महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना गायडन्स करणं सुरू केलं। कालांतराने मी मुंबईला आलो आणि मुंबईपासून हे प्रशासक बना अभियान या नावाने देशाच्या प्रशासनामध्ये संविधानिक नैतिकता असणारे विद्यार्थी यावेत, जे कमीत कमी लोकांच्या भल्याचं काहीतरी करू शकतील या उद्देशाने म्हणून मी मुंबईमध्ये फुल टाईम हे काम सुरू केलं। आज मुंबईसारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची सिरियसली तयारी करणारे फार कमी विद्यार्थी आहेत, म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली टाइमपास करणारे विद्यार्थी मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतात आहेत, परंतु इथे त्याचं प्रमाण अत्यल्प आहे। म्हणजे नॉन सिरियस आणि सिरियस असा जो ग्रुप आहे तो मुळातच मुंबईसारख्या ठिकाणी कमी आहे, पण इथे सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS IPS IRS इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेस सारख्या सर्व्हिसेसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात अधिकारी घडवणारी ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त संबोधी करिअर अकॅडमी। आणि हे अधिकारी माझ्या मार्गदर्शनामध्ये माझ्यासोबत जुळलेले जे 500 पेक्षा जास्त अधिकारी आहेत संबोधीच्या टीममधले, त्यांच्या मार्गदर्शनात आणि आमचे जे इतर फॅकल्टीज आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही घडवले। तुमच्या माहितीसाठी मुंबईमध्ये काळाचुकीला माझं ज्यावेळेस ब्रांच होतं, म्हणजे सुरुवात आमची दादरपासून झाली 2006, त्याच्यानंतर काळाचौकी कॉटन ग्रीन या एरियात होतं, परेलला आम्ही होतो, चेंबूरला होतो, विद्याविहारला होतो। आता मुंबईच्या सगळ्या ब्रांचेस मी बंद करून टाकल्या पॅन्डेमिकमध्ये, कारण जो डेडिकेटेड क्राऊड पाहिजे तो मला काही मुंबईमध्ये भेटत नव्हता आणि जे डिटरमाइंड विद्यार्थी पाहिजे, जे पॅशनेट आणि जे कंटिन्युअसली प्रिपरेशन करणारे विद्यार्थी पाहिजे ते मला काही मुंबईमध्ये भेटत नव्हते। विद्यार्थी तयारी करणारे आहेत परंतु ते त्यांना शॉर्टमध्ये किंवा शॉर्टकटमध्ये रिझल्ट पाहिजे असतात आणि शॉर्टकटमध्ये रिझल्ट काढून देणं हे माझ्यासारख्या सिरियस व्यक्तीकडून किंवा ज्यांनी त्या आम्ही जो स्ट्रगल केलेला आहे, तर आम्ही शॉर्टकट नाही सांगू शकत त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे याच्यासाठी जे आवश्यक आहेत तसे विद्यार्थी मला मुंबईसारख्या ठिकाणी न मिळाल्यामुळे मी माझा संपूर्ण सगळ्याच ब्रांचेस तिथल्या बंद केल्या आणि आता माझं इन्स्टिट्यूशन हे फक्त ठाण्यावरून चालतं। ठाणे वेस्टला 10 वर्ष ईस्टला होतो, आता मी वेस्टला आलोय 8-9 महिन्यापूर्वी,
आणि या ठिकाणी आता पॅन्डेमिक मध्ये जसे आता तुम्ही ऑनलाईन वरती आणि काही विद्यार्थी ते क्लासरूम मध्ये आहेत ठाण्याच्या ब्रांचला, जसे या ठिकाणी तुम्ही जॉईन झालात, तर असे पॅन्डेमिक नंतर 2020 पासून संपूर्ण महाराष्ट्रातून आणि संपूर्ण देशातून आमच्या आणि आमच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतात. याच्यामध्ये एमपीएससीची सुद्धा तयारी करणारे अनेक विद्यार्थी आहेत. विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी दिल्लीला यूपीएससीचं कोचिंग केलं, अनेक टॉप मोस्ट सो कॉल्ड इन्स्टिट्यूशन्समधून ज्यांच्या रोज पेपर भर ॲडव्हर्टिजमेंट येत असतात, तसंच एमपीएससी आणि यूपीएससीचं कोचिंग केलेले पुण्यासारख्या ठिकाणी कोचिंग केलेले अनेक तथाकथित टॉप मोस्ट इन्स्टिट्यूशनचे विद्यार्थी सुद्धा संबोधीमध्ये रिपीटर्स आहेत. ओके, आणि अनेक विद्यार्थ्यांना संबोधीचं जे आय एस संबोधी न्यूज नावाचं जे चॅनल आहे आमचं युट्यूबला, त्याच्यावरती माझे स्वतःचे माझे जे फॅकल्टीज आहेत, डॉक्टर रॉड्रिक सर जे स्वतः 2009 यूपीएससी थ्रू इंडियन डिफेन्स रिसर्च सर्व्हिसेसमध्ये होते, त्यांचे सेशन्स असतील, किंवा आमच्या अनेक अधिकाऱ्यांचे सेशन्स असतील, डॉक्टर हेमंत तिरपुडे जे आमच्या संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती अनेकदा लेक्चर्स देतात, आणि जे 2005 यूपीएससी थ्रू पासआउट आहेत आणि जे कमिशनर आहेत प्रॉव्हिडंट फंड डिपार्टमेंट हैदराबाद कुकुटपल्ली या ठिकाणी, त्यांचे लेक्चर्स, बऱ्याचशा आय एस आय पी एस अधिकाऱ्यांचे आय आर एस अधिकाऱ्यांचे लेक्चर्स, माझे विद्यार्थी जय वाघमारे जो माझ्या इथून फर्स्ट अटेम्प्टमध्ये आय आर एस झाला आणि जो आता इथे डेप्युटी कमिशनर आहे, त्याचं लेक्चर असेल, किंवा माझा विद्यार्थी डॉक्टर रामदास भिसे जो इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसेसमध्ये यूपीएससी थ्रू सिलेक्शन झाला, त्याचं सुद्धा लेक्चर आहे. तर अशा अनेक अधिकाऱ्यांचं लेक्चर, विद्यार्थ्यांचे, विद्यार्थी अधिकाऱ्यांचे लेक्चर्स आमच्या युट्यूब चॅनलवरती आहे, आणि त्याच्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना जे डिझर्विंग आणि जे खरोखर या परीक्षांमध्ये ज्यांना खरोखर चांगली तयारी करायची असते, त्यांना स्पेसिफिकली हे लक्षात येतं की अथॉरिटी काय असते, अथॉरिटी काय असते आणि अथॉरिटी कोचिंग कशाला म्हणतात, आणि एक्झामिनेशनची प्रिपरेशन खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने करायची असते, हे आमचे ते लेक्चर्स बघितल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना आता कळत आहे. आणि म्हणून माझ्याकडे अलीकडच्या काळामध्ये, पॅन्डेमिकच्या काळामध्ये, अनेक रिपीटर्स विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ओके, दरवर्षी म्हणजे यावर्षी सुद्धा माझ्या आता बॅचेस नवीनच नुकत्याच माझ्या बॅचेस सुरू झाल्या, तर त्याच्यामध्ये माझ्याकडे दिल्ली, मुंबई, ठाणे आणि पुणे इथे क्लासेस केलेले 4 विद्यार्थी, रिपीटर्स विद्यार्थी माझ्याकडे जॉईन झालेले आहेत, जे ज्यांनी अक्षरशः 2-3 वर्ष यूपीएससी आणि एमपीएससीच्या प्रिपरेशनच्या नावाने म्हणजे वाया घालवलेले आहेत असं म्हणेल मी. कारण जर तुम्ही 3-4 वर्ष प्रिपरेशन करत असाल आणि तुमचं जर पूर्वपरीक्षा सुद्धा निघत नसेल, किंवा या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये तुमची एक्झॅक्टली प्रिपरेशन लेवल काय असायला पाहिजे हे जर तुम्हाला कळत नसेल, आणि कुठले तरी ठोकळे वाचून जर तुम्ही मोकळे होत असाल, जसं आता इथे कोणीतरी मेन्शन केलेलं आहे की आय एम रेफरिंग धिस ठोकळा, आय एम नॉट टेकिंग अ नेम ऑफ दॅट ठोकळा कृषिका, बट आय एम टेलिंग यू इफ यू आर रिडिंग दॅट ठोकळा यू आर नॉट गोइंग टू क्वालिफाय युअर एक्झामिनेशन. तर असे जर ठोकळे वाचून जर तुम्ही मोकळे होत असाल आणि तुम्हाला जर वाचत असेल की बाबा आम्ही एमपीएससीची परीक्षा पीएसआय एसटी आय एस ओ कुठले तरी ठोकळे वाचून क्वालिफाय करू, तर हा तुमचा गोड गैरसमज आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हा, सो लेट अस बिगिन विथ दिस व्हेरी इम्पॉर्टंट सेशन. पुढचा एक तास फक्त मला तुम्ही ऐकून घ्या, पद्धतशीर ऐकून घ्या, अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि मी जे बोलतोय ते माझा 18 वर्षांचा एक्सपिरियन्स बोलतोय. त्याच्या आधीचे माझे जर आणखी 3 वर्ष जर कॅल्क्युलेट केले सेल्फ प्रिपरेशनचे, तर माझा 21-22 वर्षांचा एक्सपिरियन्स हा तुमच्याशी बोलतोय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये यूपीएससी लेवलचं गायडन्स करणारे फार तुरळक जेन्युईन लोक आहेत, आणि सिनियर मोस्ट लोक हे फार कमी आहेत, त्याच्यापैकी मी एक आहे. ओके, आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये आय एस आय पी एस घडवणं किंवा एमपीएससी सारख्या एक्झाम्समधून, तर माझा डॉक्टर विकास खंडारे नावाचा विद्यार्थी आहे, सहाय्यक आयुक्त आहे अमरावतीला, माझ्याकडेच गायडन्सला होता, आणि अगदी पहिल्या अटेम्प्टमध्येच तो चीफ ऑफिसर म्हणून एमपीएससीमधून सिलेक्ट झाला. माझी अर्चना पुजारी सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये पीएसआय क्वालिफाय झाली फार आधी, 2005-06 वेळेस वगैरे, 6 वगैरे. ओके, तर खूप सारे विद्यार्थी क्वालिफाय होतात, पण आम्ही ज्या लेवलला प्रिपरेशन करून घेतो किंवा जो अप्रोच सांगतो तो खूप महत्वाचा असतो. तुम्ही एमपीएससीच्या नावाखाली किंवा यूपीएससीच्या नावाखाली किंवा कुठल्याही एक्झामच्या नावाखाली जर घोकमपट्टी करत असाल किंवा कुठले तरी
पुण्यामध्ये आता अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि त्या अनेक इन्स्टिट्यूशन्सचा एक जोरदार एक एक बिझनेस चालतो की पुस्तकं छापायची, मोठ्या प्रमाणात पुस्तकं छापायची. सगळ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी वाचतात आणि अलीकडच्या काळामध्ये MPSC च्या एक्झाम सुद्धा काही सोप्या राहिलेल्या नाही. म्हणजे अगदी तुम्हाला क्लरिकलची जरी एक्झाम क्वालिफाय करायची असेल, ग्रुप बी आणि ग्रुप सी जरी क्वालिफाय करायची असेल, तर त्या डिफिकल्ट एक्झाम झालेल्या आहेत. त्याच्यामुळे लेवल वाढलेली आहे आणि लेवल वाढलेली असल्यामुळे तुम्ही जर कुठले तरी थातुरमातुर पुस्तकं वाचत असाल तर त्याचा विशेष उपयोग होत नाही, हे थोडंसं लक्षात ठेवा. काही अगदी सुरुवातीलाच काही गोष्टी सांगतो. अनेकांना अनेकांचा असा गोड गैरसमज असतो किंवा चुकीचा गैरसमज असतो की स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. मी ॲब्सोल्युटली सांगतो की स्पर्धा ही मुळीच वाढलेली नाही. स्पर्धा ही कालही खूप टफ होती अशातला भाग नाही. स्पर्धा ही आजही खूप टफ नाही आहे आणि स्पर्धा ही उद्याही टफ राहणार नाही. निसर्गाचा एक नियम आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे काय? की जो फिट आहे तो सर्वाईव्ह करणार, जो अनफिट आहे तो सर्वाईव्ह करणार नाही, है ना. दुसरं असं की तुम्हाला स्पर्धेत जर टिकायचं असेल तर तुम्हाला फिट राहावं लागेल. तुम्हाला त्या लेवलला प्रिपरेशन करायला लागेल की जी लेवल रिक्वायर्ड आहे क्वालिफाय होण्यासाठी. जी लेवल रिक्वायर्ड आहे त्या लेवलला तुम्हाला कॉम्पिटिशनची तयारी करावी लागेल. आणि जर तुम्ही त्या लेवलला जर प्रिपरेशन करणार नाही, केली नाही, तर तुम्ही उत्तीर्ण होत नाही. एकंदरीत संपूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये, म्हणजे तुम्ही नॅशनल लेवलची कन्सिडर करा की स्टेट लेवलची कन्सिडर करा की बँकिंगची स्टेट कन्सिडर करा, संपूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये कॉम्पिटिशन जी असते ही फार झालं तर 10-15% लोकांमध्ये असते. म्हणजे जर तुम्हाला असं कोणी सांगत असेल की 6 लाख फॉर्म्स येतात एखाद्या एक्झामसाठी, 10 लाख फॉर्म्स येतात एखाद्या एक्झामसाठी, तर एक्झॅक्टली कॉम्पिटिशनचं चित्र काय असतं? त्या 6 लाख किंवा 10 लाख लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते का? असते का? तुम्ही ज्यावेळेस एक्झामला हॉलमध्ये जाल ना, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, ज्यावेळेस तुम्ही भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी MPSC असो, UPSC असो किंवा इतरही एक्झाम्स, ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षा केंद्रावरती जाल आणि ज्यावेळेस तुमच्या परीक्षेच्या हॉलमध्ये जाल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की विद्यार्थी 30 असायला पाहिजे होते, परंतु विद्यार्थी 15च आहेत, विद्यार्थी 18च आहे, विद्यार्थी 14च आहे. म्हणजे ऑन एव्हरेज 30-40% विद्यार्थी हे परीक्षेला अब्सेंट असतात. आता सगळ्यांचेच काही जेन्युइन रिझन्स असतात अशातला भाग नसतो, कारण 30% विद्यार्थी फॉर्म भरण्याचं काम करतात, 40% विद्यार्थी फॉर्म भरण्याचं काम करतात आणि फॉर्म भरून ते फ्री होऊन जातात. म्हणजे त्यांचं एक जबाबदारी संपलेली असते की आपण आता फॉर्म भरला, पण परीक्षा आता 30 दिवसांवरती आहे, 6 महिन्यावरती आहे, 1 महिन्यावरती आहे, 2 महिन्यावरती आहे, ओके, 1 वर्षावरती आहे, हे ते विसरतात आणि त्या दृष्टीने ते तयारी करत नाही. म्हणजे ऑलमोस्ट 30% क्राऊड असतो की जो फक्त फॉर्म भरण्याचं काम करतो. मग फक्त फॉर्म भरण्याचे काम करणारे विद्यार्थी सरकारी कर्मचारी किंवा सरकारी अधिकारी होऊ शकतात का फक्त फॉर्म भरून? आणि अब्सेंट जर राहिले तर होणारच नाही. एखाद्या वेळेस समजा प्रेझेंट राहिले, परीक्षा दिली, एखाद्याचा खूपच स्ट्रॉंग अभ्यास जर असेल आधीपासून, लहानपणापासून जर तो चांगला असेल अभ्यासात, कदाचित त्याचे चान्सेस, आणि थोडासा 1 महिना अभ्यास जर केला असेल तर त्याचे चान्सेस वाढू शकतात. पण जे अब्सेंटच आहेत त्या कॉम्पिटिशनमधून आउट होतात. मग जे काही 60-70% विद्यार्थी परीक्षेला येतात त्याच्यापैकी हाफ हार्टेड प्रिपरेशन करणारे विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा 50% असते. म्हणजे समजा 70% विद्यार्थी आले, 70% विद्यार्थ्यांपैकी जर 35-30% विद्यार्थी हे हाफ हार्टेड प्रिपरेशन करणारे असतील. हाफ हार्टेड म्हणजे काय? की फॉर्म भरला होता, परीक्षा जवळ आली, परीक्षेच्या आधी एखादा ठोकळा घेतला, एखादं पुस्तक घेतलं, एखादा गाईड घेतलं, 2-4 पुस्तकं घेतली, कोणाच्या तरी नोट्स इकडून तिकडून जमा केल्या आणि परीक्षा देण्यासाठी आले, तर तुम्हाला वाटतं का की असे विद्यार्थी क्वालिफाय होतील? वाटतं का तुम्हाला असे विद्यार्थी क्वालिफाय होतील? असे विद्यार्थी क्वालिफाय होऊ शकत नाही. ठीक आहे, म्हणजे 30% अपसेट होते, 70% उरले, त्याच्यापैकी परत 30-35% विद्यार्थी फक्त हाफ हार्टेड प्रिपरेशन करून गेले. नंतर मग उरले 30-35% विद्यार्थी, त्याच्यापैकी साधारणतः त्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहेत,
ते सगळेच विद्यार्थी कुठेतरी दिल्लीपासून दिल्लीपर्यंत क्लासेस करतायत. त्याच्यातल्या 30% विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी क्लासेस केले की ज्या क्लासेसचे संचालक किंवा ज्या क्लासेसमध्ये शिकवणारे लोक त्यांनी आयुष्यात कधीच कुठलीच परीक्षा उत्तीर्ण केली नाही. साधी पूर्व परीक्षा कधी उत्तीर्ण केली नसेल, मुख्य परीक्षा दिली नसेल, इंटरव्ह्यू दिली नसेल, परंतु ते क्लासेस चालवतात. आणि हे सगळीकडेच आहे आता. आणि ऑलमोस्ट आता याच्यामध्ये 90% लोक अशाच पद्धतीचे आहेत. 10% लोकच फक्त जेन्युइनली काम करणारे असतात. मग तुम्ही अशांकडे गायडन्स घेतलं की ज्यांचा स्वतःचाच अनुभव नाही, ज्यांचे स्वतःचेच कधी रिझल्ट नव्हते, ओके, ज्यांना स्वतः ती मॅच्युरिटी लेवल नाही आणि त्यांचं तुम्ही गायडन्स घेता किंवा त्यांचे पुस्तकं वाचता, म्हणजे तुम्ही क्लासेस निश्चितपणे लावले, परंतु तुम्हाला गायडन्स देणारे लोक हे स्वतः जर पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेले नसतील आणि तुम्हाला सगळंच सांगत असतील की याची तयारी अशी करा, त्याची तयारी कशी करा, पण त्यांची ती लेवलच नाही, तर तुम्हाला वाटतं का की तुम्ही क्वालिफाय होऊ शकता? नाही. उरले सुरले जे 5-10% विद्यार्थी असतात ते योग्य ठिकाणी मार्गदर्शन घेतात, योग्य मार्गदर्शनात तयारी करतात, स्वतः मेहनत घेणारे असतात, कंटिन्युशन मध्ये प्रिपरेशन करतात, अर्धवट प्रिपरेशन करत नाही, फुल टाइम तयारी करतात, रेग्युलॅरिटी मेंटेन करतात प्रिपरेशन मध्ये, पहिला अटेम्प्ट दिला आणि फेल झाले तर खचत नाही, दुसऱ्या अटेम्प्ट साठी प्रिपरेशन करतात, तिसऱ्या अटेम्प्ट साठी प्रिपरेशन करतात, आणि शेवटी असे 1-2-3 वर्ष तयारी केलेले विद्यार्थी हे कुठल्या ना कुठल्या परीक्षेतून एखादा चांगला अधिकारी बनतात. धिस इज द रियालिटी ऑफ कॉम्पिटिशन. म्हणजे अल्टिमेटली कॉम्पिटिशन ही 10% विद्यार्थ्यांमध्येच असते. फॉरगेट की 6-10 लाख विद्यार्थी कॉम्पिट करतात, बिलकुल नाही. मी तुम्हाला ही गोष्ट माझ्या 18 वर्षाच्या अनुभवावरून अथॉरिटिव्हली सांगू शकतो. आणि या माझ्या बोलण्याला कुणीही चॅलेंज करावं, अगदी अगदी तुमच्या दिल्लीतल्या लोकांनी बोलावं की हे सर जे बोलतायत, मंगेश बोरकर सर, ते चुकीचे बोलतायत. कॉम्पिटिशन तो 100% लोगों में होती है, कॉम्पिटिशन तो 50% लोगों में होती है. मैं कहता हूँ कॉम्पिटिशन 10-15% लोगों में होती है. एवढ्याच लोकांमध्ये कॉम्पिटिशन असते, कारण अभ्यास तुम्ही कशा पद्धतीने करता, कुठल्या लेवलला करता, तुमची मॅच्युरिटी लेवल किती डेव्हलप झालेली आहे, तुम्ही अॅनालिटिकल पद्धतीने अभ्यास करताय, तुम्ही कन्सेप्च्युअल पद्धतीने अभ्यास करताय, तुम्ही फक्त घोकंपट्टी करताय की तुम्ही मल्टिपल डायमेन्शननी अभ्यास करताय. तुमच्या अभ्यासाची पद्धत ही तुमची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खूप महत्वाची असते. आणि ती पद्धत जर तुम्हाला 2-3 वर्ष समजली नाही तर 2-3 वर्षात विद्यार्थी डिस्करेज होतो, निगेटिव्ह होतो, स्पर्धा परीक्षा देणं सोडून देतो. ओके, म्हणजे माझ्याकडे असे विद्यार्थी खूप येतात. म्हणजे रिसेंटली माझ्याकडे तर इतके असे काही काही विद्यार्थी जॉईन झाले की ज्यांनी फाउंडेशन परीक्षेच्या नावाखाली, म्हणजे UPSC फाउंडेशन, MPSC फाउंडेशन याच्या नावाखाली 1-1 वर्ष कुठेतरी क्लासेस केले. अलीकडे तोही खूप पॅटर्न आहे, लोकांना काहीच जमलं नाही तर फाउंडेशन बॅचेस सुरू करतात. फाउंडेशन बॅच माझ्याकडे मी फक्त आणि फक्त जास्तीत जास्त 1 महिन्याची घेतो, 5,000 रुपये फी घेतो त्याची फाउंडेशन बॅचची. आणि त्याच्यामध्ये थॉरोली आम्ही 3-4 तास लेक्चर्स घेऊन UPSC सारख्या एक्झामचं आम्ही थॉरोली पूर्वपरीक्षेची तयारी, मुख्य परीक्षेची तयारी, इंटरव्ह्यूची प्रिपरेशन याचे संपूर्ण अप्रोचेस क्लिअर करतो. आणि माझ्या फाउंडेशनच्या छोट्या बॅचेस 7-10 दिवसांच्या पण असतात, ज्याला फक्त आम्ही 200-300-400 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो. आणि एकीकडे 50,000-50,000 रुपये खर्च करून विद्यार्थी फाउंडेशनचे तयारी करतात. काय त्या फाउंडेशनमध्ये शिकवलं जातं मला माहिती नाही, पण फाउंडेशनमध्ये जर त्यांना त्यांची त्यांचं अॅनालिटिकल डायमेन्शन, त्या परीक्षेचं क्रिटिकल अॅनालिसिसचं डायमेन्शन, कन्सेप्च्युअल डायमेन्शन, ओके, फॅक्च्युअल प्रिपरेशन कशी करायची, या गोष्टी जर समजवल्या जात नसेल तर त्यांचा तो 1 वर्षाचा कालखंड वाया गेलेला असतो. तर असे माझ्याकडे यावर्षी सुद्धा 2-3 विद्यार्थी जॉईन झालेले आहेत ज्यांनी 1-1 वर्षाचे फाउंडेशन कोर्सेस करून 50,000-50,000 रुपये वेस्ट केले इन द नेम ऑफ UPSC प्रिपरेशन. ओके, तर त्याच्यामुळे तुमचंही असं जर काही असेल, झालेलं असेल, तर लक्षात ठेवा की स्पर्धा परीक्षांचं फाउंडेशन, म्हणजे जसं आता मी तुमच्याशी बोलतोय, छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला वाटत असेल की अरे सरांनी अजूनपर्यंत आपल्याला काही शिकवलं वगैरे नाही, इथे काहीतरी लिहून नाही दाखवलं, तर ही जी चर्चा आहे दॅट इज मोर इम्पॉर्टंट. म्हणजे यातले जे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. ओके, ह्या गोष्टी अनेक वर्षांच्या अनुभवातून मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर त्यामुळे लक्षात घ्या की कुठल्याही परीक्षेचं फाउंडेशन म्हणजे त्याची बेसिक इन्फॉर्मेशन
आणि त्याचे मल्टिपल डायमेन्शन प्रिपरेशन कशी करायची हे संबंध म्हणजे फाउंडेशन संबंध आहे. हा फाउंडेशन तुमचा आत्ताच्या सेशनमधून सुद्धा क्लिअर होईल या 1.5-2 तासाच्या सेशनमध्ये. मग ऍक्च्युअल प्रिपरेशन स्टार्ट करायची असते. ऍक्च्युअल प्रिपरेशन करत असताना ज्या कुठल्या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करता, मग तुम्ही आता एमपीएससी ग्रुप बी ची तयारी करताय, ग्रुप सी ची तयारी करताय, ग्रुप ए ची तयारी करताय, राज्यसेवेची किंवा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करताय, तर त्याचं तुम्हाला पहिले तर सिलॅबस कळणं आवश्यक आहे की पूर्वपरीक्षेचा सिलॅबस काय, मुख्य परीक्षेचा सिलॅबस काय. ओके, जर इंटरव्ह्यू असेल तर इंटरव्ह्यूला किती मार्क्स असतात, पूर्वपरीक्षेचा कट ऑफ किती असतो, मुख्य परीक्षेचा कट ऑफ किती असतो, फायनल सिलेक्शनचा कट ऑफ किती असतो. ओके, त्याच्यानंतर क्वालिफाईंग पेपर्स कोणत्या कोणत्या ठिकाणी काय काय असतात. ओके, त्याच्यानंतर जर ऑब्जेक्टिव्ह लेवल एक्झाम असेल तर ऑब्जेक्टिव्हची तयारी कशी करायची असते, काय डायमेन्शन्स असतात त्याच्यामध्ये, कुठल्या पद्धतीने करायची असते, काय आपला व्ह्यू पॉईंट असला पाहिजे. यूपीएससी सारखी जर मुख्य परीक्षेची रिटर्न एक्झाम असेल तर त्याच्यामध्ये रायटिंग स्किल्स कसं डेव्हलप करायला पाहिजे, ऑप्शन कुठले घेतले पाहिजे, का घेतले पाहिजे, एसेचं रायटिंग कसं असलं पाहिजे. आणि मुलाखतीची जर तयारी करायची असेल तर इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कशा पद्धतीने केली पाहिजे, आपली पर्सनॅलिटी कशी डेव्हलप केली पाहिजे, आपला व्ह्यू पॉईंट, आपलं अंडरस्टँडिंग, आपला अॅनालिटिकल स्किल, आपले मॅनर्स, आपले एथिक्स, आपली व्हॅल्यू बेस्ड पर्सनॅलिटी, आपले डिसिप्लिन्स, आपली बोलण्याची, वागण्याची, बसण्याची शैली कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या गोष्टींवरती विचार तुम्हाला फायनली इंटरव्ह्यूच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. तर हे डायमेन्शन्स आहेत अँड दिस इज व्हॉट इज फाउंडेशन. आणि मग ऍक्च्युअल प्रिपरेशन, सिलॅबस बघा, पॅटर्न बघा, तो समजून घ्या. ओके, त्याची पूर्वपरीक्षेची तयारी, मुख्य परीक्षेची तयारी समजून घ्या, त्याचे बेसिक पुस्तकं. फॉर एक्झाम्पल यूपीएससीची तयारी करत असाल तर साधारणतः 8वी ते 12वीचे एनसीईआरटी, हिस्ट्री, ज्योग्राफी, सिव्हिक्स, इकॉनॉमिक्सचे, 11वी 12वीचं जनरल सायन्स. ओके, यूपीएससीच्या प्रिपरेशनसाठी. मग त्याच्यानंतर प्रत्येक सब्जेक्टसाठी स्टँडर्ड बुक्स असतात, जसं कॉन्स्टिट्यूशनचं स्टँडर्ड बुक वेगळं, हिस्ट्रीचे वेगळे, ज्योग्राफीचे वेगळे, इकॉनॉमीचे वेगळे. ओके, त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे काही मॅगझिन्स असतात, है ना. त्यानंतर जर तुम्हाला मुख्य परीक्षेला जायचं असेल तर त्याचं संपूर्ण पॅटर्न लक्षात घेऊन त्याच्यासाठी कुठलं मटेरियल वापरायचं, कुठले बुक्स वापरायचं ते समजणं आवश्यक आहे. सेम इज अप्लिकेबल टू महाराष्ट्र लोकसेवा आयोग एक्झाम. हे सेम महाराष्ट्राच्या एक्झाम्सला सुद्धा लागू होतं. तर तुम्हाला पॅटर्न करणं, सिलॅबस करणं, तो समजून घेणं, त्याच्याशी रिलेटेड जे महत्वाचे पुस्तकं आहेत ते माहिती असणं, आणि मग त्या पुस्तकांचा प्रॉपर मेंटरशिपमध्ये अभ्यास करणं, काही चांगल्या नोट्सचा अभ्यास करणं, काही चांगल्या नोट्स स्वतः तयार करणं. ओके, काही नोट्स या थोड्याशा मोठ्या स्वरूपाच्या असतात, काही नोट्स या छोट्या स्वरूपाच्या असतात, म्हणजे त्याला मायक्रो नोट्स म्हणतो. म्हणजे एक्झामिनेशन आहे तर एक्झामिनेशनच्या अगदी काही दिवसांआधी तुम्ही स्वतःच्या नोट्स रिवाईज आणि रिवाईज केला पाहिजे, आणि एक्झामिनेशनला जाताना तुमच्या ज्या मायक्रो नोट्स आहेत त्याच्यावरतीच तुम्ही फोकस केला पाहिजे. म्हणजे हे जर आपल्याला समजलं, हे जर अप्रोच आपल्याला कळला, तर आपण एक्झामिनेशन क्वालिफाय होतो. बरेचदा असं असतं की अनेक विद्यार्थ्यांना 2 वर्ष तयारी करून प्रिलिम्स कशी क्वालिफाय व्हायची माहितीच नाही पडत. अनेक विद्यार्थ्यांना प्रिलिम्स क्वालिफाय झालेले असतात, परंतु समजा यूपीएससी सारख्या एक्झामबद्दल बोलतोय मी, यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला जातात विद्यार्थी. आता माझ्याकडे अनेक विद्यार्थी आहेत की जे पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल, सोशियोलॉजी ऑप्शनल, अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनल, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, ज्योग्राफी असे ऑप्शन घेऊन येतात. माझ्या वेळेस हिस्ट्री ऑप्शनल होता आणि मराठी लिटरेचर ऑप्शनल होता. मी हिस्ट्री सब्जेक्टमध्ये ऑल इंडिया टॉपर राहिलेलो आहे जुन्या पॅटर्नमध्ये. यूपीएससीमध्ये 600 पैकी मला 354 मार्क्स होते. तर आज अखिल भारतीय स्तरावरती माझं इतिहास विषयासाठी मार्गदर्शन घेतलं जातं. माझं बेसिक एज्युकेशन इंजिनिअरिंग होतं, परंतु मराठी आणि हिस्ट्रीशी काही संबंध नसताना मी हिस्ट्रीमध्ये टॉप करू शकलो. तर तो स्ट्रॅटेजीचा भाग असतो, तो एका वेगळ्या लेवलच्या अभ्यासाचा भाग असतो, एका वेगळ्या मॅच्युरिटीचा भाग असतो. हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही क्वालिफाय होता. बरेचदा असं होतं की 2 वर्ष जातात, 3 वर्ष जातात, प्रिलिम्सच क्वालिफाय होत नाही. प्रिलिम्स क्वालिफाय झाला तर मेन्सच क्वालिफाय होत नाही. मुख्य परीक्षा क्वालिफाय झाला तर फायनली इंटरव्ह्यूमध्ये कमी मार्क्स मिळतात, किंवा मग मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स मिळून आपला फायनल स्कोर येत नाही. ओके, अशा सगळे हा जो ट्रॅप आहे ना, याच्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही आहे हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये जर अडकायचं नसेल तर तुम्हाला खूप सिरियसली विचार करावा लागेल. स्पर्धा परीक्षा फक्त घरच्यांना दाखवायसाठी करायची का, किंवा मित्रमैत्रिणींमध्ये एक थोडस प्रेस्टीज बनवण्यासाठी की मी आयएसची तयारी करतो, मी एमपीएससी राज्यसेवेची तयारी करतो, याच्यासाठी करायची का. ओके, किंवा एक फक्त चांगली नोकरी मिळावी म्हणून करायची का. याचा विचार आणि सरतेशेवटी की कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन मध्ये लवकर कसं क्वालिफाय होता येईल
याचा जर तुम्ही विचार केला आणि आमच्यासारख्या मार्गदर्शकांचं नियमित मार्गदर्शन जर घेतलं तर तुम्हाला 100% निकाल काढता येऊ शकतो. ओके, माझ्याकडे अनेक असे विद्यार्थी येऊन गेलेत की ज्यांनी पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये यूपीएससीची तयारी केली आणि ते क्वालिफाय झाले. आता माझा डॉक्टर प्रवीण गुंडे नावाचा विद्यार्थी तो माझ्याकडे काळाचुकी कॉटन ग्रीनच्या ब्रांचला होता. तो एमबीबीएसच्या फायनल इयरला असताना 2008-09 मध्ये माझ्याकडे क्लासला यायचा, नेरूळवरून यायचा, तेरणा मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी होता. 8-09 माझ्याकडे गायडन्स घेतलं, मार्गदर्शन घेतलं, प्रशिक्षण घेतलं, 9-10 गॅप घेतली आणि 10-11 बॅचमध्ये पहिल्या अटेम्प्टमध्ये तो आयपीएस झाला. आता इथेच मुंबईमध्ये मुंबईचा जो एक सगळ्यात महत्वाचा झोन आहे, झोन 1, तिथे तो डीसीपी आहे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. तो रत्नागिरीचा एसपी होता, जळगावचा एसपी होता, अकोल्याला पहिली पोस्टिंग होती त्याची, अकोला जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये माहिती असेल. आणि आता तो डीसीपी म्हणून आला, पहिले डीसीपी झोन 4 आला. ज्या काळाचौकीमध्ये मी त्याला शिकवलो त्याच काळाचौकी तेच काळाचौकी त्याच्या अंडरमध्ये होतं. आता तो डीसीपी झोन 1 आहे. पहिल्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होणं म्हणजे फार महत्वाची गोष्ट असते. कुणीही पहिल्या अटेम्प्टमध्ये क्वालिफाय होत नाही. इथं 3-3, 4-4 वर्ष साधे पीएसआय होत नाहीत विद्यार्थी. 3-3, 4-4 वर्ष पोलीस भरतीला देतात, साधं कॉन्स्टेबलची परीक्षा क्वालिफाय करता येत नाही. 3-3, 4-4 वर्ष बँकेचे क्लरिकलच्या एक्झाम्स क्वालिफाय करता येत नाही. आम्ही पहिल्या अटेम्प्टमध्ये आय एस, आय पी एस, आय आर एस आणि आय आर टी एस ऑफिसर्स घडवले. कसे घडवू शकतो? त्याच्या मागचं एक डेडिकेशन असतं. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांपेक्षा आम्हीच जास्त डेडिकेटेड असतो. म्हणजे मी आज सुद्धा 18-18 तास मेहनत घेतो विद्यार्थ्यांसाठी. ओके, म्हणजे आज मी सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 9 वाजतापर्यंत विद्यार्थ्यांसाठी असतो. ओके, तर आमचं डेडिकेशन असतं. परंतु तेवढे डेडिकेटेड विद्यार्थी पाहिजे. प्रवीण डेडिकेटेड होता, त्यांनी चांगला अभ्यास केला. रामदास डेडिकेटेड होता, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये रेल्वे ट्राफिक सर्व्हिसला क्वालिफाय झाला. जय वाघमारेने तर एका अटेम्प्टमध्येच पहिल्या अटेम्प्टमध्ये एका वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये यूपीएससी एक्झाम क्वालिफाय केली, आय आर एस कस्टम्सला सिलेक्ट झाला. ओके, तर असे खूप सारे नावं तुम्हाला, नावं घेऊन मी सांगेल परंतु तितका वेळ नाही. तर म्हणून मित्र हो, एक लक्षात घ्या की मी आजच्या या सेशनमध्ये आता हे जेवढं चर्चा केली तर ही चर्चा फार महत्वाची आहे. म्हणजे याच्यातून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळतील. आता मी थोडंसं या एक्झामच्या संदर्भात जे थोडं परीक्षा आहेत त्याच्या संदर्भातलं थोडंसं एक आउटलाईन तुम्हाला देतो. पहिले आपण ज्या छोट्या एक्झाम्स आहेत, आता काही विद्यार्थ्यांनी इथे मेन्शन केलं की त्यांना पीएसआय एसटीआय वगैरे व्हायचं आहे, तर अपॉर्च्युनिटीज मी सांगेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी छोट्या अपॉर्च्युनिटीज वरून हायर अपॉर्च्युनिटीज वरती मी डिस्कस करेल. तर आपल्या इथे जसं एमपीएससीची परीक्षा आहे आणि इथे फक्त आपण दोनच एक्झाम्स वरती टार्गेट करणार आहोत. सो एमपीएससी मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या परीक्षा असतात, दरवर्षी घेतल्या जातात. या अराजपत्रित परीक्षा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पीएसआय, पोलीस सब इन्स्पेक्टर, एसटीआय, सेलटॅक्स इन्स्पेक्टर, मंत्रालय, एएसओ, ओके, आणि आता दुय्यम निरीक्षक वगैरे वेगवेगळी पदं आता काही याला अटॅच झालेली आहे. ठीक आहे, या वर्षी पासून. तर ही एक परीक्षा आहे. आणि ग्रुप सी मध्ये आता क्लर्क, टायपिस्ट, ओके, टॅक्स असिस्टंट, एक्साइज असिस्टंट वगैरे अशी पदं आहेत. ओके, ही दोनही पदं अराजपत्रित, म्हणजे ही तर क्लरिकल लेवलची पदं आहेत सी वाली, आणि बी वाली जी आहेत ही अराजपत्रित अधिकारी म्हणजे नॉन गॅजेटेड ऑफिसरची आहे. या दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम जो आहे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेचा आता सेम झालेला आहे, सारखा झालेला आहे. ओके, याच्यामध्ये काय असतं? पूर्व परीक्षेला तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास असतो, मी शॉर्टमध्ये फक्त इतिहासच लिहितो. ओके, त्याच्यानंतर भूगोल असतो, भारताचा, महाराष्ट्राचा, जगाचा भूगोल असतो, भारतीय राज्यघटना त्याचा अभ्यास असतो. ओके, त्यानंतर तुमचं अर्थव्यवस्था, ओके, समाज सुधारक, पंचायत राज हे मेन्शन केलेलं नाही परंतु त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. विज्ञान असतं, बेसिकली विज्ञानामध्ये एमपीएससी ग्रुप बी आणि सी च्या एक्झाम्स मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आहारशास्त्र असे 5 घटक असतात आणि याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स येतात.
आणि एक महत्त्वाचा घटक असतो चालू घडामोडी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो करंट अफेअर्स, करंट अफेअर्स. तर बघा इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्रासह भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, देशाचा भूगोल, राज्यघटना, भारतीय राज्यघटना आहे. ओके, त्याच्यासोबतच पंचायत राज आहे. इतिहासामध्ये समाजसुधारक पण येतात, अर्थव्यवस्था आहे वेगळं, विज्ञान आहे आणि चालू घडामोडी आहे. आणि याच्यामध्ये आणखी दोन घटक आहेत, बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित. म्हणजे हा तुमचा पहिला एक पेपर झाला पूर्वपरीक्षेचा, ज्याच्यामध्ये 100 questions असतात, है ना, 100 questions असतात. आणि तुम्हाला हा जो पेपर आहे हा पेपर तुम्हाला 60 मिनिटासाठी असतो, 60 मिनिट म्हणजे 1 hour, है ना. 100 questions 100 good आणि 60 मिनिट्स म्हणजे 1 hour. साधारणतः PSI वगैरेची परीक्षा आहे त्याचे कट ऑफ कमी लागतात, त्याचा कट ऑफ 40 लागू शकतो, 45 लागू शकतो, साधारणतः 50 आसपास, किंवा कधी झालं तर सीट जर कमी असली आणि पेपर जर टफ निघाला तर त्याच्यामध्ये 50 खाली किंवा 50 वरती पण लागू शकतो. जे ASO जे पद आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालय, किंवा जे सेल टॅक्स इन्स्पेक्टरचं जे पद आहे, यांचे कट ऑफ नॉर्मली जास्त लागतात. असं समजा की तुम्हाला 100 पैकी तुम्हाला साधारणतः 60-65 मार्क्स जर मिळाले तर तुम्ही ASO आणि STI क्वालिफाय होऊ शकता. ओके, म्हणजे प्रिलिम्स क्वालिफाय होऊ शकता. तसंच यावर्षी आता ज्या परीक्षा झाल्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या, याच्यामध्ये 7,500 पदं ही ग्रुप सीचीच होती, म्हणजे ज्यांचं मराठी 30 आणि इंग्लिश 40 टायपिंग झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी. तर ज्यांचं टायपिंग झालेलं असतं ते मोस्ट ऑफ द विद्यार्थी, त्यांचा अभ्यास नसतो MPSC वगैरे. ओके, आणि ज्यांचं टायपिंग झालेलं नसतं ते MPSC ची चांगली तयारी करतात. तर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की ज्यांचं टायपिंग झालेलं आहे त्यांनी जर थोडंसं सिरियसली अभ्यास केला MPSC ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षांचा तर त्यांचं सी मध्ये निघून जाऊ शकतं. यावर्षी सगळ्यात जास्त पदं 7,500 पदं ही क्लरिकल लेवलची होती, टायपिंग लेवलची होती, टायपिस्टच्या आधारावरती होती. त्याचा कट ऑफ बऱ्यापैकी खाली येण्याची शक्यता आहे, रिझल्ट आल्यावरती आपल्याला माहिती पडेल. ठीक आहे, आता याच्यामध्ये नंतर याची प्रिपरेशन कशी करायची ते मी संयुक्तपणे बोलणार आहे. याची जी मुख्य परीक्षा आहे, ओके, याची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये 2 papers असतात. एक असतो इंग्रजीचं व्याकरण, मराठीचं व्याकरण, आणि दुसरा जो असतो आता जे आपण घटक बघितले सामान्य अध्ययनाचे तेच घटक असतात. आणि काही ठिकाणी काही कायदे जे आहेत तर ते साधारणतः त्याच्यामध्ये विचारले जातात, काही कायदे असतात किंवा काही इतर काही टॉपिक्स असतात. ओके, मुख्य परीक्षेला आता सामान्य अध्ययनामध्ये अर्थव्यवस्थेवरती जास्त भर दिलेला आहे, सोबतच पर्यावरण वगैरे हा जो विषय आहे, जैविक वित्त हा जो विषय आहे त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की पूर्वपरीक्षेचा अभ्यास मुख्य परीक्षेलाही कमी पडतो, फक्त इंग्रजी आणि मराठीचं व्याकरण जे आहे ते वेगळं करावं लागतं. तुम्हाला माहिती असेल रिसेंटली तलाठीची महाभरती निघाली, 4,644 जागा आहे. याच्यामध्ये जे सिलॅबस जे दिलेलं आहे, म्हणजे मराठीचं व्याकरण, इंग्रजीचं व्याकरण, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणित, हे जे सिलॅबस आहे हे सिलॅबस म्हणजे MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचं प्रिलिम्स प्लस मेन्सचं सिलॅबस आहे ऑलमोस्ट. तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत MPSC तयारी केलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी जर आता तलाठीचा फॉर्म जर भरला तर त्यांना कम्पॅरेटिव्हली ही परीक्षा सोपी जाऊ शकते आणि तलाठीतून तुमची तलाठ्याची पोस्ट सुद्धा निघू शकते. ओके, तर हे झालं ग्रुप बीच्या संदर्भात. ओके, पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षेला 2 papers. ओके, आणि काही डिफरन्स नाही सिलॅबसमध्ये, काहीच डिफरन्स नाही, फक्त मार्क्सच्या याच्यामध्ये थोडा डिफरन्स असतो आणि बाकी कट ऑफमध्ये प्रत्येक ज्या पोस्ट असतात त्याच्यामध्ये डिफरन्स असतो. याचं PSIचं जे एज लिमिट आहे ते ओपनसाठी 31 आणि सगळ्या बॅकवर्ड कम्युनिटीसाठी 34 आहे. आणि इतर ज्या परीक्षा आहेत PSI व्यतिरिक्त ग्रुप बीच्या परीक्षा, ग्रुप सीच्या परीक्षा आणि MPSC ग्रुप एच्या एक्झाम्स, तर त्याच्यासाठी ओपनसाठी 38 आणि सगळे बॅकवर्ड कम्युनिटी जे आहे म्हणजे SC, ST, BJNT, SBC, OBC, SBC यांच्यासाठी 43 एज लिमिट आहे. ठीक आहे, तर इथपर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या कशी प्रिपरेशन करायची, सिलॅबस पॅटर्न काय आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोललो, आपण सब्जेक्ट वाईज नंतर बोलणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा जो MPSC चा
दुसरी जी परीक्षा आहे ज्याला आपण म्हणतो राज्य सेवा. आता एक लक्षात घ्या आणखी, मागच्या वर्षीपासून राज्य परीक्षा, राज्य सेवा परीक्षा सोबत FDA म्हणजे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, FDAचा असिस्टंट कमिशनर वगैरेचं जे पद आहे किंवा आणखी काही पद आहेत, ओके, त्याच्यानंतर वनसेवा म्हणजे फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर कृषी सेवा म्हणजे ऍग्रिकल्चर सर्व्हिस, आणि इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे अभियांत्रिकी सेवा. म्हणजे राज्यसेवा, FDA, वनसेवा, कृषी सेवा, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांचं MPSC क्लास वनची जी पदं असतात, क्लास वन आणि क्लास टू गॅझेटेड ऑफिसर, यांची पूर्वपरीक्षा संपूर्णत सेम झालेली आहे. म्हणजे आधी जे ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, व्हेटरनरी, FDA, इंजिनिअरिंग या विद्यार्थ्यांना जिथे त्यांच्या रेस्पेक्टिव्ह डिसिप्लिन्सवरती क्वेश्चन यायचे पूर्वपरीक्षेला, तर आता तसं होणार नाही. आता त्यांना सगळ्यांना कशाची कॉम्पिटिशन करावं लागणार आहे, GS1 आणि GS2. GS1 म्हणजे काय, तर याच्यामध्ये आता जे आपण MPSC पूर्व ग्रुप बी साठी जे डिस्कस केलं की हिस्ट्री असते, ज्योग्राफी असते, कॉन्स्टिट्यूशन असते, इकॉनॉमी असते, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, करंट अफेअर्स, फक्त याच्यामध्ये काय फरक पडतो की या क्लास वनच्या पोझिशन्स आहेत, तर याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये फक्त आधुनिक भारत राहत नाही, तर याच्यामध्ये अँशियंट, मेडिवल, मॉडर्न तिन्ही पार्ट्स असतात हिस्ट्रीचे. आणि GS2 असतो त्याच्यामध्ये रिझनिंग असतं, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, न्युमेरिकल ऍबिलिटी असतं, डेटा इंटरप्रिटेशन असतं, डेटा अनालिसिस असतं, डिसिजन मेकिंग असतं, कॉम्प्रिहेन्शन असतं. ओके, सो हा जो पेपर आहे हा MPSC ला रिझनिंग प्लस मॅथ्स प्लस डिसिजन मेकिंग आणि सोबत इंग्रजी सोबत मराठीचं कॉम्प्रिहेन्शन म्हणजे मराठीचे उतारे. ओके, UPSC ला मराठीचे पॅसेजेस नसतात, UPSC सिव्हिल सर्व्हिसेसला मराठीचे पॅसेजेस नसतात, पण इंग्लिशचे पॅसेजेस असतात. आणि UPSC आणि MPSC च्या या राज्यसेवा आणि इतर एक्झामिनेशन्समध्ये हा जो पेपर आहे हा 33% क्वालिफाईंग आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्क्सपैकी 66 मार्क्स मिळवायचे आहेत. ओके, याच्याकडे मी येणार आहे. तर हे MPSC राज्यसेवेथ्रू तुम्हाला पूर्वपरीक्षेला GS1, GS2 पेपर्स, हे सेम पेपर्स MPSC च्या इतर परीक्षा, क्लास वनच्या परीक्षा, म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिस, ऍग्रिकल्चर सर्व्हिस, फॉरेस्ट्री सर्व्हिस, व्हेटरनरी सर्व्हिस आणि FDA याच्यासाठी इथून पुढे कॉमन राहणार आहे. त्याच्यामुळे जे या फील्डमधले एज्युकेशन घेतलेले विद्यार्थी असतील त्यांना हे थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे, आणि हे डिफिकल्ट जाऊ नये या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या लेवलची प्रिपरेशन करणं अपेक्षित आहे. ओके, आता सध्या 2024 पुरता MPSC राज्यसेवाची परीक्षा आहे. त्या राज्यसेवा परीक्षेचं सिलॅबस हे ओल्ड पॅटर्न नुसार असेल, म्हणजे 5 पेपर ऑब्जेक्टिव्ह आणि 1 पेपर रिटर्न. हा जो 1 पेपर रिटर्न असेल त्याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी 100 गुणांसाठी येतं. ओके, सॉरी, 100 गुणांसाठी येतं. त्याच्यामध्ये 50 गुण इंग्रजीचे आणि 50 गुण मराठीचे, आणि हे रायटिंगमध्ये असतात, रिटर्नमध्ये असतात. म्हणजे एक एसे असतो, एक प्रेसी असतं म्हणजे 1/3, आणि एक जो सेक्शन असतो त्याच्यामध्ये मला वाटतं उतार्यावरती प्रश्न की ट्रान्सलेशन असं काहीतरी असतं ते, ठीक आहे. हां, तर हे 3 सेक्शन्स असतात. आणि दुसरे जे 5 पेपर्स असतात ते टोटली ऑब्जेक्टिव्ह असतात, ज्याच्यामध्ये पहिला पेपर हिस्ट्री प्लस ज्योग्राफीचा आहे, 150 क्वेश्चन्स, 150 मार्क्सचा, 2 तासाचा. दुसरा पेपर कॉन्स्टिट्यूशन आहे, तो पण 150 क्वेश्चन्स, 150 मार्क्स आणि 2 तासाचा. तिसरा पेपर इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था प्लस कृषी प्लस सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा. आणि चौथा पेपर असतो HR म्हणजे ह्युमन राईट्स आणि ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंटचा. ओके, तर हे 4 पेपर्स आहेत जे 150 मार्क्ससाठी आहेत, म्हणजे 600 मार्क झाले. पाचवा जो पेपर असतो तो इंग्रजी प्लस मराठीचा 50 प्लस 50 मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह असतो, आणि हा 1 पेपर सब्जेक्टिव्ह, म्हणजे जनरल स्टडीज 1, 2, 3, 4 चे 600 मार्क्स, इंग्रजीचा ऑब्जेक्टिव्ह पेपर, इंग्रजी मराठीचा 1 पेपर ऑब्जेक्टिव्ह मार्क 100. ओके, आणि 100
म्हणजे 800 मार्क्सची तुमची एमपीएससी राज्यसेवेची 2023 आणि 2024 पुरता जुन्या पॅटर्ननुसार परीक्षा होणार आहे, 800 मार्क्सनुसार होणार आहे आणि इंटरव्ह्यूला असणार आहेत एमपीएससी राज्यसेवेला 100 मार्क्स. म्हणजे एमपीएससीची परीक्षा राज्यसेवेची परीक्षा 900 मार्क्ससाठी असेल. हा झाला जुना पॅटर्न, हा फक्त 2023 आणि 24 पुरता अस्तित्वात राहील. याच्या नंतरच्या ज्या काही 2025 पासूनच्या एमपीएससी राज्यसेवेच्या परीक्षा होतील, या राज्यसेवेच्या परीक्षांमध्ये तुम्हाला संपूर्णत यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसच्या लेवलचा अभ्यासक्रम असेल. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी अलीकडच्या काळामध्ये एक साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये पुण्याला, कोल्हापूरला, औरंगाबादला मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. है ना, का आंदोलन केले होते? कारण त्या विद्यार्थ्यांना एमपीएससीचा नवीन पॅटर्न जो होता, जो 2023 पासून लागू होणार होता एमपीएससी राज्यसेवेचा, त्याची तयारी करण्यासाठी वेळ पाहिजे होता. आणि मग फायनली तो पॉलिटिकल इश्यू झाला आणि मग फायनली आता नवीन पॅटर्न म्हणजे प्रिलिम्सला GS1 GS2 ऑलरेडीच आहे, पण मुख्य परीक्षेला यूपीएससीच्या सारखे 9 पेपर्स हे 2025 पासून येणार आहे. आणि म्हणून तुमच्यापैकी जर कोणी विद्यार्थी एमपीएससी राज्यसेवेची तयारी करण्यास इच्छुक असाल आणि तुम्ही जर आता टीवाय अपियर असाल, एसवाय अपियर असाल किंवा FYला अपियर असाल, फर्स्ट इयर किंवा सेकंड इयर किंवा थर्ड इयरला अपियर असाल, ओके, किंवा तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालेलं असेल, तरी पण तुम्हाला इथून पुढे एमपीएससीची राज्यसेवेची तयारी करणं परवडणार नाही. का परवडणार नाही माहित आहे का? कारण एमपीएससीच्या एक्झामिनेशनमध्ये ओके, सो या याच्यामध्ये जे स्टुडंट्स आता फर्स्ट इयर, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असतील आणि ज्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा करायची असेल, तयारी करायची असेल, त्या विद्यार्थ्यांना एमपीएससी राज्यसेवेची तयारी करणं परवडणार नाही. का नाही परवडणार सांगू शकता कोणी कारण याचं? कारण सिलॅबस 2025 पासून एमपीएससी राज्यसेवेचं, म्हणजे एमपीएससीच्या ज्या 34 सर्व्हिसेससाठी जी कॉमन एक्झाम कंडक्ट केल्या जाते, ज्याला आपण गॅझेटेड ऑफिसर्स एक्झाम म्हणतो, त्या एक्झामिनेशनचं सिलॅबस 2025 पासून संपूर्ण यूपीएससी लेवलला जाणार आहे. प्रिलिम्सला 2 पेपर्स जे ऑलरेडी आहेतच आणि मुख्य परीक्षा टोटली रिटर्न होऊन 9 पेपर्स राहतील. माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही अभ्यासू असाल, डेडिकेटेड असाल, ध्येयवादी असाल आणि महत्वाकांक्षी असाल, तर तुम्हाला एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस 2025 पासून जी होणार आहे त्याला टार्गेट करणं परवडणार नाही. हे तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणीच सांगणार नाही. हे अनालिसिस ते मी सांगू शकतो, कारण बाकीच्या लोकांचे धंदे बंद होतात म्हणून ते काही सांगत नाही याच्यावरती. ओके, ग्रुप बी ग्रुप सी ला ते त्यांचे धंदे चालतात, ग्रुप बी ग्रुप सी, ग्रुप बी ग्रुप सी, PSI ST ISO आणि क्लरिकल लेवल, त्याच्यावरती ते जगतात मॅक्झिमम लोक. त्याच्यामुळे ते तुम्हाला याचा अनालिसिस सांगत नाही, मी सांगतो. हा, कारण क्लरिकल लेवल ला आम्ही मोस्टली काम करत नाही. आणि जर तुम्ही एलिजिबल असाल, म्हणजे व्हॉट यू कॅन से, जर तुम्ही तेवढे ध्येयवादी असाल, अभ्यास करणारे असाल, तुमच्यामध्ये पोटेन्शियल असेल, तर तुम्ही क्लासवनच ऑफिसर बनायला पाहिजे. ठीक आहे, हे विद्यार्थी, अनेक विद्यार्थी क्लास वनची मेंटॅलिटी का ठेवत नाही? कारण त्या विद्यार्थ्यांना त्या लेवलचं गायडन्स मिळत नाही. ओके, मिसगाईड मिसाईल्सच खूप असतात संपूर्ण याच्यामध्ये. सो सगळ्यात महत्वाचं इथे मी तुम्हाला जे बोललो आता की तुम्हाला एमपीएससी स्टेट सर्व्हिसेसची तयारी करणं परवडणार नाही, याच्याबद्दल कोणी बोलू शकतं का? कोणी सांगू शकतं मला? मी आता तुम्हाला PSI ST ASO आणि ग्रुप बी ग्रुप सीच्या एक्झाम बद्दलच्या अपॉर्च्युनिटी सांगितल्या.
मी आता तुम्हाला राज्यसेवेचा पॅटर्न, तुम्हाला आताचा एक्झिस्टिंग पॅटर्न सांगितला आणि नवीन येणारा पॅटर्न सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. कोणी मला सांगू शकेल का की 2025 मध्ये जी युपीएससीची एक्झाम असेल किंवा एमपीएससी राज्यसेवेची परीक्षा असेल त्यांचा पॅटर्न सेम आहे? समान पॅटर्न मध्ये तुम्ही जर राज्यसेवा परीक्षेची तयारी केली आणि राज्यसेवेतून तुम्ही महाराष्ट्रात टॉपर जरी आला आणि तुम्ही डेप्युटी कलेक्टर झाला किंवा डीवायएसपी झाला किंवा असिस्टंट कमिशनर सलटॅक्सला आलात किंवा डीडीआर झालात किंवा डेप्युटी सीईओ झालात तरी ते तुम्हाला परवडणार नाही का? संकेत, सिद्धार्थ तू इथेच आहेस ना? सिद्धार्थ, हा, काजल, हरसिद्धी, दादासो, चित्राक्ष, अमित, कृषिका. सर, कारण तेवढीच मेहनत करून आपल्याला सर म्हणजे युपीएससी लेवलचा स्टेटस आणि प्रेस्टिज नाही भेटणार सर. हा, म्हणजे फॉर एक्झाम्पल आय एम जस्ट क्लॅरिफाईंग दिस थिंग व्हॉट सम्यक इज मेन्शन. इफ यू क्वालिफाय युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन विथ द सेम एफर्ट्स अँड इफ यू आर अपेअरिंग फॉर एमपीएससी स्टेट सर्व्हिसेस एक्झामिनेशन अँड टेकिंग सेम एफर्ट्स, सो व्हॉट विल हॅपन? तुम्हाला, तुम्ही युपीएससीची एक्झाम दिली आणि तुम्ही आय एस ऑफिसर झाला. समजा दोन मित्र असतात, तुम्ही दोन मित्र आहात, चांगले मित्र आहेत, है ना? ते कोणते शोलेची जोडी कोणती होती ती? हा, जय विरूची जोडी आहे बाबा तुमची. लहानपणापासून सोबतच जेवत होते, सोबतच खात होते, सोबतच पीत होते पाणी वगैरे. ओके, आणि तुम्ही युपीएससी क्वालिफाय झाले. एक मित्र झाला तुमचा जय, झाला आय एस, आणि विरू झाला एमपीएससी थ्रू महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन, राज्यसेवा देऊन विरू आला महाराष्ट्रात टॉपर आणि डेप्युटी कलेक्टर झाला. किंवा जे हायली पेड सर्व्हिस आहे एमपीएससी राज्यसेवेतली, ती आहे डेप्युटी कमिशनर सोशल जस्टिस. ते पण अनेक लोकांना माहिती नाही, कोणी सांगत नाही त्याच्याबद्दल. म्हणजे डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी पेक्षा पे स्केल 6,000 जास्त आहे डेप्युटी कमिशनर सोशल जस्टिसचं. तुम्ही क्वालिफाय झाला. तुम्हाला माहिती आहे का जो आय एस होतो आणि जो डेप्युटी कलेक्टर होतो त्यांच्यामध्ये कितीचा गॅप येतो पडतो? म्हणजे तुम्ही दोघंही, समजा आता हे तुम्ही दोघं मित्र आता, तुम्ही मगापासून माझा सेशन अटेंड करता, राईट? एक झाला आय एस आणि एक झाला डेप्युटी कलेक्टर. अभ्यासक्रम सेम, पूर्व परीक्षेला 2 पेपर, मुख्य परीक्षेला 9 पेपर. घासलं तुम्ही चांगलं 2 वर्ष मेहनत केली, हा, आणि तुम्ही क्वालिफाय झाले. तर तुमची जोडी तिकट पण नाही. सगळ्यात महत्वाचं आहे की एक जण जातो सुपेरियर लेवलला आणि दुसरा राहतो सबॉर्डिनेट लेवलला. कारण जो विद्यार्थी आय ए एस ऑफिसर होणार आहे हा विद्यार्थी साधारणतः 20 वर्षाच्या सर्व्हिस मध्ये सेक्रेटरी लेवलला जातो, आणि जो विद्यार्थी डेप्युटी कलेक्टर झाला तो 21 वर्षाच्या सर्व्हिस नंतर त्याला आय एस रेकॉग्निशन 21 वर्षानंतर मिळतं. लक्षात येतं मी काय म्हणतोय? म्हणजे तेवढ्या 20 वर्षात हा आय एस झालेला तुमचा मित्र 44व्या वर्षी सेक्रेटरी पदावरती जातो. हा, माझे विद्यार्थी जे 10 वर्षावधी 15 वर्षावधी आय एस आय पी एस ऑफिसर झाले ते आता मिनिमम ते आता जॉईंट कमिशनरच्या लेवलला आहेत. ओके, काही माझे जे ज्युनियर्स होते ते आता कमिशनर लेवलला आहेत. म्हणजे मी 4 पासआउट, मी 4 मेन्स दिलेला माणूस, इंटरव्ह्यू दिलेला माणूस. माझे जे ज्युनियर्स होते किंवा माझे जे नंतर 3 वर्षानंतर जे क्वालिफाय झाले ते विद्यार्थी युपीएससी क्वालिफाय झालेले आता आयुक्त पदावरती आहेत. माझी विद्यार्थिनी जी एमपीएससी ती क्वालिफाय झाली चीफ ऑफिसर म्हणून, जी क्वालिफाय झाली तिला आता एका महानगरपालिकेला आयुक्त आहे ती. ओके, परंतु ती छोटी महानगरपालिका आहे. मोठ्या महानगरपालिका जर पाहिजे असतील तुम्हाला ठाणे सारख्या, मुंबई सारख्या, तर तुम्हाला आय एस होणंच परवडतं. म्हणजे आय एस झालेल्या लोकांनाच त्या महानगरपालिका मिळतात, एमपीएससीतून आलेल्या विद्यार्थ्यांना मिळत नाही. आणि सेक्रेटरी पदावरती म्हणजे एक राज्य असतं, त्या राज्याचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात, त्या डिपार्टमेंटचे जे सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात ते कोण असतात? तर ते सिनियर आय एस ऑफिसर ज्यांचं कमीत कमी 20 इयर्सची सर्व्हिस झालेली असते. म्हणजे तुम्ही 20 वर्षात जाता कुठे? डेप्युटी कलेक्टर झालेला आय एसच्या रेकॉग्निशनला, आणि त्याच्या काही वर्षानंतर त्याची सर्व्हिस संपते. तर तो फार झाला तर कमिशनर किंवा डेप्युटी कमिशनर जॉईंट कमिशनर लेवलला रिटायर्ड होतो. आणि जो विद्यार्थी आय एस होतो 22, 23, 24, 25 वर्षापर्यंत हा डायरेक्टली पोहोचतो चीफ सेक्रेटरी लेवलला. म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये एकच पद असतं चीफ सेक्रेटरीचं किंवा अतिरिक्त मुख्य सचिवचं पद असतं. तुम्ही जर 25 च्या आत आय एस झाले तर तुम्ही जाता चीफ सेक्रेटरी लेवलला, जो स्टेट मधला माणूस पोहोचू शकत नाही. समजलं मी काय म्हटलं? आता आणखी एक कंपॅरिझन सांगतो तुम्हाला. आता अनेक विद्यार्थी एमपीएससीच्या त्या ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये खेळत बसतात.
ओके मला आश्चर्य वाटतं कधी कधी, म्हणजे पुण्यामध्ये तर मी अनेकदा जात असतो आणि आता लवकरच माझी ब्रांच पण पुण्यामध्ये सुरू होईल, एक नागपूर आणि एक पुणे, रेसिडेन्शियल ब्रांचेस मी सुरू करणार आहे. कारण मी क्वालिटीवरती काम करतो, क्वांटिटीवरती काम करत नाही. माझ्या या छोट्याशा ब्रांचमध्ये दिल्ली रिटर्न, पुणे रिटर्न, मुंबई ठाणे तर सोडून असतात, ते रिटर्न तर दरवर्षी असतात. असे अनेक विद्यार्थी येतात, काही लोकांना भपका पाहिजे असतो, है ना, भपका माहिती आहे ना भपका शब्द, भपका म्हणजे शो शायनिंग पाहिजे असते. आता आमच्या इकडे बिचारे सगळे महापुरुषांचे फोटो लावलेले असतात, लोकांना वाटतं यार इथे काय आहे की नाही, है ना, लोकांना वाटतं की बाबा हे मंगेश बोरकर सरांकडे काय आहे की नाही, इथे काय शो शायनिंग दिसत नाही, सगळं साधं साधं काम दिसतं, ऑफिस पण एवढं काही फिनिशिंग वाला नाहीये. आणि ज्यांनी आणि आमच्या तुलनेमध्ये ज्यांचा रिझल्ट शून्य असतो त्यांच्या तुम्ही ऑफिस बघाल तर एकदम चकाचक असतात. आम्ही बाबा ग्राउंड वरती, ग्राउंड झिरो वरती काम करणारे लोक, परंतु आमच्या विद्यार्थ्यांचे केबिन बघाल तर याच्या डबल टिपल असतात. म्हणजे माझे जे विद्यार्थी आता जे डीसीपी एसपी आणि वेगळ्या लेवलला आहेत, कमिशनर वगैरे लेवलला आहेत, त्यांचे केबिन आमच्यापेक्षा मोठे असतात, है ना. सो एनिवे ते माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की आता तुम्ही ग्रुप बी ची तयारी करता, तीन तीन चार चार वर्ष पूर्व पीएसआय साठीच तयारी करतात. काय काय चिपकून असतं त्या पीएसआयच्या पदाला माहित नाही. मी काही कोणाला डिस्करेज करत नाही, एक तुम्हाला सांगतो, तुम्ही तीन चार वर्ष पीएसआयची तयारी केली आणि पीएसआय झाले, तुम्हाला माहित आहे का की राज्यसेवे थ्रूची तुमची जी पोस्ट आहे डेप्युटी कलेक्टरची, सॉरी डीवायएसपीची, या डीवायएसपीच्या पदापर्यंत जाता जाता किती वर्ष लागतात पीएसआयला? समजा एखादा विद्यार्थी 25 वर्षी पीएसआय झाला, तो डीवायएसपी होता होता किती वर्ष लागतील त्याला प्रमोशन? माहिती आहे तुम्हाला? कॅन यू टेल मी एनीबडी हु इज हु हॅज जॉईन ऑनलाईन? यस, काजल, कृषिका, संकेत, सिद्धार्थ, दादासो, या. सो मी सांगतो तुम्हाला, पीएसआयचा एपीआय होता होता 6 ते 7 वर्ष लागतात. एपीआयचा पीआय होता होता 6 ते 7 वर्ष लागतात. पीआयचा सिनियर पीआय होता होता पुन्हा 6 ते 7 वर्ष लागतात. आणि सिनियर पीआयचा एसीपी किंवा डेप्युटी डीवायएसपी होता होता 6 ते 7 वर्ष लागतात. ओके, त्याच्यामुळे लक्षात घ्या की तुमचे किमान 6 ते 7 वर्षाचा गॅप पकडला, म्हणजे 1, 2, 3 आणि 4 6 वर्षाचा जर गॅप पकडला तर 6 चुक 24 आणि 7 चुक 28 एक ऑन एव्हरेज 26 वर्ष पकडा तुम्ही. समजा तुम्ही 25व्या वर्षी 26व्या वर्षी जर पीएसआय झाला तर 54-55व्या वर्षी तुम्हाला डीवायएसपी म्हणून प्रमोशन मिळतं. ते मिळालं तर ठीक आहे, नाही तर मिळत पण नाही. काही काही लोक आहेत तर सिनियर पीआय लेवलला रिटायर्ड होतात. आता हेच जर मी सांगितलं की तुम्ही किमान राज्यसेवेचं जर टार्गेट केलं आणि किमान डीवायएसपी झाला तर डीवायएसपी होऊन तुम्हाला 18 ते 20 वर्षात आयपीएसचं रेकॉग्निशन मिळतं. पण जर फायनल तुम्ही आयपीएस झाला, आता माझं जसं प्रवीण मुंडेचं उदाहरण मी नेहमी देत असतो, तो आयपीएस 25व्या वर्षी झाला माझा काळ्या चुकीच्या ब्रांचमधून, फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाला. ओके, तो नंतर 2 जिल्ह्याचा एसपी राहिला, रत्नागिरी आणि जळगाव, आणि आता इथे डीसीपी म्हणून मुंबईमध्ये आला. काळाचौकी जिथे शिकवलं त्याला तो झोन त्याच्या अंडरमध्ये होता, आता तो झोन 1 चा डीसीपी आहे खूप कमी एजमध्ये. ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाही. ओके, ही अपॉर्च्युनिटी सगळ्यांना मिळत नाही. तुम्ही जर एसटीआय झाला सेल टॅक्स इन्स्पेक्टर, तर सेल टॅक्स इन्स्पेक्टरला असिस्टंट कमिशनर सेल टॅक्स जे राज्यसेवेचं पद आहे तिथपर्यंत पोहोचता पोहोचता पूर्ण आयुष्य जातं. जो एएसओ मंत्रालय असतो असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्याला अंडर सेक्रेटरी पदापर्यंत जाता जाता त्याचं पूर्ण आयुष्य जातं. मग आपण जर समजदार असू आणि थोडासा जास्त अभ्यास करण्याची आपली जर मेंटॅलिटी असेल, आपण जर थोडेसे डेडिकेटेड असू आणि प्रॉपर टाइम देणारे असू, तर मला एक सांगा, तुम्हाला हे संपूर्ण आयुष्य प्रमोशनची वाटपात पुढे जाणं परवडल की एका झटक्यात डायरेक्ट प्रमोशन मिळणं परवडल? सांगा मला, गणिताच्या दृष्टिकोनातून सांगा, लॉजिकली सांगा. एका झटक्यात एका, म्हणजे आयएएस झाला तर संपला विषय, आयपीएस झाला विषय संपला, आयआरएस झाले संपला विषय. तुम्हाला माहिती आहे आता हे ईडीचं नाव तुम्ही सगळे ऐकता, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट. आता आमचे पण काही मित्र आहेत त्याच्यामध्ये ईडीमध्ये, एनआयएमध्ये. तर माझ्या इथे ज्यांनी फार आधी शिकवलं होतं, माझा बॅचमेट होता तो आणि खूप चांगला मित्र आहे, अजूनही आम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतो. ही इज हँडलिंग द एंटायर चार्ज ऑफ एनआयए, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी गुजरात आणि महाराष्ट्र. तो ही इज अ डीआयजी, डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस. ओके, सो
फार फार जबरदस्त तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळतात, पण त्याच्यासाठी तुमची मेंटॅलिटी प्रिपेअर्ड असणं गरजेचं आहे. ओके, सो मी आतापर्यंत तुम्हाला एमपीएससीच्या ग्रुप बी ग्रुप सीच्या परीक्षा त्याचा पॅटर्न सांगितला, राज्यसेवेचा पॅटर्न सांगितला ओल्ड. आता आपण यूपीएससीच्या सर्व्हिसेस बद्दल थोडं बघू आणि यूपीएससीची सर्व्हिसेस सोबत आपण एमपीएससीच्या पण मी सर्व्हिसेस सांगेन तुम्हाला राज्यसेवेच्या. आता मी डायरेक्टली इथे शेअर करतो, या ठिकाणी मी शेअर करतो, ते तुम्ही त्याच्यात तुम्हाला व्यवस्थित दिसेल. आता बघा ह्या सर्व्हिसेस आहेत, या सर्व्हिसेस आहेत, दिसतायत सर्वांना ह्या सर्व्हिसेस, दिसतायत का सगळ्यांना? हॅलो, सर्वांना दिसतंय का? यस. हा, आता मी बघा, मी नॉर्मली मी मोठ्या लेवल पासून सुरुवात करतो आणि छोट्या लेवलला जातो. आज मी छोट्या लेवल पासून सुरुवात केली, आता मोठ्या लेवलला नेतोय तुम्हाला. आता ह्या आय लावलेल्या जेवढ्याही सर्व्हिसेस आहेत त्या यूपीएससीच्या सर्व्हिसेस आहेत. युपीएससीच्या सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, म्हणजे युपीएससी अनेक एक्झाम्स घेते, त्याच्यापैकी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, त्याच्यामध्ये ऍट प्रेझेंट साधारणतः 22 सर्व्हिसेस आहेत. त्याच्यामधल्या या सगळ्या सर्व्हिसेस म्हणजे इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, जो विद्यार्थी आय एस होतो 22, 23, 24, 25 या, किंवा तुम्ही 30 वर्षात पण होऊ शकता. युपीएससीला एज लिमिट आहे 32 फॉर ओपन, 35 फॉर ओबीसी आणि 37 फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब. तुम्ही जर मला प्रॉपरली एक ट्रस्ट ठेवून, तुम्ही जर मी ज्या इन्स्ट्रक्शन देतो आणि जो अभ्यास करून घेतो त्याच्या हिशोबाने जर अभ्यास केला, तर मी तुम्हाला 2 ते 3 वर्षात आय एस ऑफिसर बनवू शकतो. हे चॅलेंज आहे माझं, हे चॅलेंज कोणी देत नाही आणि कोणी घेत नाही, माझं चॅलेंज, कारण मी घडवलेलं आहे आणि मी त्या लेवलला जाऊन वापस आलेला माणूस आहे 2004 मध्येच. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आमचे चॅलेंजेस असतात. फक्त कसं की विद्यार्थी त्या ताकदीचे पाहिजे, स्टुडंट्सनी तेवढ्या लेवलला डेडिकेटेड अभ्यास करायला पाहिजे. एक फॉर्म्युला आहे की डेडिकेशन, डिटर्मिनेशन, कंटिन्युटी, कॉन्फिडन्स आणि पेशन्स आणि पॅशन, हा सी स्क्वेअर डी स्क्वेअर पी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. हा जर तुम्ही तुमच्या डोक्यात फिट बसवला तर तुम्ही 100% क्वालिफाय होणार. आणि टाइमपास करणाऱ्यांचं तर हे बिलकुल काम नाही. ओके, म्हणजे युपीएससीच्या एमपीएससीच्या नावावरती हजारो लाखो विद्यार्थी टाइमपास करतात, तर त्याच्यामुळे टाइमपास करणाऱ्यांचं हे काम नाही. ज्याच्यामध्ये डिटर्मिनेशन आहे, डेडिकेशन आहे, तोच या गोष्टीवरती क्वालिफाय करू शकतो. सो इथे लक्षात घ्या, या ठिकाणी 32-6 अटेम्प्ट, म्हणजे ओपनला 32 वर्ष आणि 6 अटेम्प्ट आहे, ओबीसीला 9 अटेम्प्ट आहे आणि एससी एसटीला 37 पर्यंत एज लिमिट आहे, अटेम्प्ट लिमिट नाहीये. इथे तुम्ही आय एस जर बनलात तर आय एस म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटला जातो, तो कलेक्टर बनतो, तो जिल्हा परिषदेचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर बनतो, त्याच्यानंतर तो वेगवेगळ्या कमिशनरेटचा आयुक्त बनतो, डिव्हिजनल कमिशनर बनतो, सेक्रेटरी बनतो, वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा डायरेक्टर जनरल बनतो. जो फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जातो तो भारताचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या देशामध्ये करतो. माझे 2 बॅटमेट्स, आता एक जर्मनीचा कॉन्सुलेट आहे आणि दुसरा न्यूयॉर्कला आहे, युएसएमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहे भारताचा. ओके, दोन्ही माझे बॅटमेट्स होते 2004 आणि 2006 मेन्सचे. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, तुम्ही पोलीस सर्व्हिसमध्ये फार मोठ्या मोठ्या पोझिशन्सला जाऊ शकता. अल्टिमेटली तुम्ही जर लवकर सिलेक्ट झाला 2500 आतमध्ये तर तुम्ही डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस म्हणून रिटायर्ड होता. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडियन ऑडिट अकाउंट सर्व्हिस आहे, खूप महत्वाची सर्व्हिस आहे. जेवढेही घोटाळे बाहेर काढण्यात येते ते घोटाळे बाहेर करणारी सर्व्हिस म्हणजे इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस. कारण कुठल्याही जिल्ह्याला, कुठल्याही कमिशनरेटला, महानगरपालिकांना जे फंड येतात त्या फंडचं ऑडिट करण्याचं काम, व्हेरिफिकेशन करण्याचं काम या सर्व्हिसेसचे अधिकारी करतात. ओके, म्हणजे आय एसच्या पेक्षाही जास्त पॉवर. कारण जो तुम्हाला खर्च विचारतो की किती पैसे आले होते तुम्हाला 1 करोड रुपये आणि पैसे खर्च किती केले, 1 करोड मध्ये बाबा 50 लाखाचा घोड दिसतोय, सांगा कुठं खर्च केला, तर तो विचारणारा माणूस तुमच्यापेक्षा पॉवरफुल असेल. बरोबर, तर बाकीच्या लोकांना आय एस, आय पी एस, आय आर एस एवढंच माहिती असतं, बऱ्याचशा लोकांना या बाकीच्या सर्व्हिसेस माहिती नसतात. त्याच्यानंतर आहे सिव्हिल अकाउंट, ही सुद्धा मिनिस्ट्रियल लेवलची अकाउंटची सर्व्हिस आहे. कॉर्पोरेट लॉ म्हणजे जेवढ्याही कॉर्पोरेट कंपनीज, प्रायव्हेट कंपनीज असतात त्यांच्यावरती ऍडमिनिस्ट्रेशन ठेवणारी सर्व्हिस आहे. डिफेन्स अकाउंट म्हणजे डिफेन्स अकाउंट, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचं जे अकाउंट सर्व्हिस असतं ते. माझी विद्यार्थिनी इथे मुंबईला
आता रिसेंटली याच्यापर्यंत शी वॉज द चीफ फायनान्शियल ऍडवायझर ऑफ इंडियन नेव्ही. ओके, खूप चांगली सर्व्हिस आहे ही. डिफेन्स इस्टेट म्हणजे डिफेन्सचं जे इस्टेट असतं, म्हणजे आर्मी नेव्ही एअरफोर्सचे ज्या ऍसेट्स असतात त्याच्यावरती ऍडमिनिस्ट्रेशन ठेवणारी. आपल्या इथे आपले एक रॉड्रिक सर म्हणून आहे, 2009 पासआउट आहेत ते. त्यांचं सिलेक्शन इंडियन डिफेन्स इस्टेट सर्व्हिसमध्ये झालं होतं. ते रेग्युलरली आपल्या इथे लेक्चर घेतात आणि ऑल इंडियामध्ये इंटरव्ह्यूमध्ये टॉपर राहिलेला माणूस आहे त्यावेळेस 2009 ते. आपल्या इकडे एथिक्स, इंटरनॅशनल रिलेशन्स आणि काही वेगवेगळे टॉपिक शिकवतात. आता जे रिसेंटली बॅच झाली त्यांच्यासाठी पण त्यांचं कालच सेशन झालं. त्याच्यानंतर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस आहे, हा महत्वाची सर्व्हिस आहे. पोस्टल सर्व्हिस आहे, PNT अकाउंट अँड फायनान्स सर्व्हिस आहे. रेल्वेची प्रोटेक्शन सर्व्हिस आहे, डायरेक्ट पोस्ट असते असिस्टंट कमिशनर सेक्युरिटी. त्याच्यानंतर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, कस्टम्स अँड एक्साइज म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस, आणि इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस इन्कम टॅक्स. हे इन्कम टॅक्सचे लोक ईडी मध्ये असतात, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटमध्ये इन्कम टॅक्सचे. इथे डायरेक्ट पोझिशन असते तुमची असिस्टंट कमिशनर, 3 झाले की डेप्युटी कमिशनर, त्याच्या 3 जॉईंट कमिशनर, पुढच्या 3 ऍडिशनल कमिशनर, पुढच्या 3 कमिशनर, 15 असिस्टंट कमिशनरचा कमिशनर बनतो. ओके, त्याच्यानंतर इंडियन ट्रेड सर्व्हिस आहे, म्हणजे भारताचा जो व्यापार आहे, परराष्ट्र व्यापार, त्याच्याशी रिलेटेड आहे. नंतर रेल्वे मॅनेजमेंटची ही मागच्या वर्षीपासून नवीन सर्व्हिस डेव्हलप झाली. आधी 4 सर्व्हिसेस होत्या, आता रेल्वेमध्ये फक्त 2 सर्व्हिस आहे, एक सिक्युरिटीची आणि आता ही. त्याच्यानंतर आर्म फोर्सेस हेडक्वार्टरची एक सर्व्हिस आहे. दिल्ली अंदमान निकोबार आयलंडची एक सर्व्हिस आहे, सिव्हिल सर्व्हिस, तशीच तिथलीच पोलीस सर्व्हिस आहे. आणि एक पॉंडेचेरीची सिव्हिल सर्व्हिस आणि पॉंडेचेरीची पोलीस सर्व्हिस. आता या ज्या तुम्हाला सर्व्हिसेस अलोकेट होतात ना, या कोणत्या बेसिसवरती होतात माहिती आहे का? तुमची जी ऑल इंडियाची रँक असते आणि तुमचं ओपन OBC SC आणि ST आणि फिजिकली चॅलेंज आणि EWS नवीन कॅटेगरी, त्याच्यानुसार तुमचा जो मेन्स आणि इंटरव्ह्यूचा जो फायनल स्कोर असतो त्या स्कोरच्या आधारावरती तुम्हाला फायनल रँक, आणि तुम्ही जर IS IPS झाला तर तुम्हाला कॅडर, स्टेटचं कॅडर अलोकेट होतं. IS आणि IPS या सिव्हिल सर्व्हिसेस मधल्या कॅडर बेस्ड सर्व्हिसेस आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टेट कॅडर मिळतं आणि बाकीच्या सर्व्हिसेसला म्हटलं जातं सेंट्रल सर्व्हिसेस, म्हणजे तिथे तुम्ही भारतामध्ये कुठेही तुमची पोस्टिंग होऊ शकते. सो एनिवे, लक्षात आलं सर्व्हिसेस बद्दल? सर्व्हिसेस बद्दल लक्षात आलं सर्वांच्या जेवढे आहेत या ठिकाणी त्यांना लक्षात आलं? या ओके, चला आता हे झालं सर्व्हिसेसचं. आता मी दुसरा या ठिकाणी एक एक गोष्ट तुमच्याशी डिस्कस करतो. सर्व्हिसेस झाल्या, आता या ठिकाणी आता हे आहे प्रिलिम्स, म्हणजे जे MPSC राज्यसेवा, MPSC FDA ऍग्रिकल्चर फॉरेस्ट्री व्हेटरनरी इंजिनिअरिंग याच्या एक्झाम्स आणि UPSC सिव्हिल सर्व्हिसेस याचा जो इथून पुढे पॅटर्न राहणार आहे हा पॅटर्न असणार आहे. म्हणजे प्रिलिम्सला जनरल स्टडीज 1 आणि जनरल स्टडीज 2, तर जनरल स्टडीज 1 जो पेपर आहे त्याच्यामध्ये हे सगळे सेक्शन्स आहेत. याच्यामध्ये काय काय आहे तर करंट इव्हेंट्स ऑफ नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स, MPSC मध्ये नॅशनल सोबत स्टेट अफेअर्स पैकी. त्याच्यामध्ये हिस्ट्री ऑफ इंडिया अँड द इंडियन नॅशनल मुवमेंट, म्हणजे अँशियंट हिस्ट्री, मिडेवल हिस्ट्री, मॉडर्न हिस्ट्री, म्हणजे राईट फ्रॉम द प्री हिस्टॉरिक पिरियड टू आतापर्यंतचा इतिहास, अगदी 1964 पर्यंतचा इतिहास, 80 पर्यंतचा इतिहास. त्याच्यानंतर इंडिया अँड द वर्ल्ड ज्योग्राफी, त्याच्यामध्ये मग तुमचे फिजिकल ज्योग्राफी, क्लायमेटॉलॉजी, ओशनोग्राफी, कन्सेप्च्युअल अभ्यास, मॅप बेस अभ्यास, थोडासा अनालिटिकल अभ्यास. त्याच्यानंतर आहे इंडियन पॉलिटी, म्हणजे इंडियन पॉलिटी म्हणजे भारतीय संविधान, ज्युडिशियरी, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल ड्युटी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी वगैरे वगैरे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमीचा अभ्यास, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास आणि जनरल सायन्सचा अभ्यास. हे तुमचे टॉपिक्स तुमच्या MPSC अगदी क्लर्कच्या एक्झामला सुद्धा आहे. आजकाल पर्यावरणावरचे, बायोडायव्हर्सिटीवरचे क्वेश्चन्स हे MPSC ग्रुप बी ग्रुप सी ला सुद्धा विचारले
जातात, ठीक आहे. आणि सेकंड जो पेपर आहे याचा, दॅट इज इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल, लॉजिकल रिझनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, जनरल मेंटल ॲबिलिटी अँड बेसिक न्युमरसी वगैरे. आता याच्यात लक्षात घ्या की MPSCला सुद्धा आणि UPSCला सुद्धा हा जो सेकंड पेपर आहे हा 33% क्वालिफाईंग आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 200 मार्क्सपैकी 80 क्वेश्चन्स असतात, 200 मार्क्स असतात, 1 क्वेश्चन 2.5 मार्क्सचा असतो आणि 1/3 निगेटिव्ह मार्किंग UPSCला आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग MPSC राज्यसेवेला आहे, GS1 GS2ला, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतं की तुम्हाला 33% मार्क्स म्हणजे 66 मार्क्स मिळवायचे असतात आणि 66 मार्क्स मिळवण्यासाठी तुमचे टोटल क्वेश्चन्स पैकी 27 प्रश्न बरोबर असणं गरजेचं आहे 1/3 निगेटिव्ह किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नुसार. म्हणजे 80 क्वेश्चन जर असतील तर तुम्ही 50-55 क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले आणि त्यातले जर तुमचे 10-15 चुकले तरी पण 27-30 क्वेश्चन तुमचे करेक्ट येतात. त्याच्यामुळे हा स्ट्रॅटेजीचा भाग झाला. हा स्ट्रॅटेजीचा भाग खूप लोकांना समजत नाही. काही काही लोक 80 क्वेश्चन्स पैकी 70-70 क्वेश्चन सॉल्व्ह करण्याच्या फंदात पडतात, काही गरज नसते. 55 क्वेश्चन्स वरती तुम्ही क्वालिफाईंग मार्क्स अगदी 66 नाही, अगदी तुम्ही जर समजा 40 क्वेश्चन जरी तुमचे करेक्ट असले तरी 25×100 म्हणजे 55 क्वेश्चन सॉल्व्ह करून 40 क्वेश्चन पण तुमचे बरोबर येऊ शकतात. कारण तुमचे 7-8 क्वेश्चन जरी चुकले तर 1/3 किंवा 1/4 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नुसार 40 क्वेश्चन 38 क्वेश्चन तुमचे बरोबर येऊ शकतात. म्हणजे अगदी तुम्ही 90-100+ तुम्ही मार्क्स घेऊ शकता. पहिला जो पेपर आहे हा MCQ असतात, हे सगळे MCQ. फर्स्ट पेपर जो आहे, या फर्स्ट पेपरमध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन्स आहेत, 200 मार्क्स आहे आणि दोन्हीकडे 2-2 तास आहे. 1/3 निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम UPSC आणि 1/4 MPSC राज्यसेवा. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 100 पैकी 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. याच्यामध्ये जर तुम्ही 80 क्वेश्चनचं टार्गेट केलं आणि 80 पैकी जर तुमचे 60 करेक्ट असतील, 20 चुकले असतील, तर 20/3 म्हणजे 7 पकडा, 60-7 म्हणजे 53 पकडा, 53×2 म्हणजे 106. आणि अलीकडच्या काळामध्ये जो लास्ट 3 इयर्सचा जो कट ऑफ आहे, UPSCचा कट ऑफ सांगतो प्रिलिम्सचा, तो ओपनचा कट ऑफ आहे 200 मार्क्सपैकी 88-92 लास्ट 3 इयर्सचा. OBCचा कट ऑफ आहे 86-88. शेड्यूल कास्टचा कट ऑफ आहे 75 आणि शेड्यूल ट्राईबचा कट ऑफ आहे साधारणतः 70-75. याला पकड वाटतास तर तुम्ही SCला 75-80 म्हणजे इतक्या कमी मार्क्सवरती. आणि जे फिजिकली चॅलेंज आहे ना त्यांचा तर एकदमच डाऊन कट ऑफ असतो. फिजिकली चॅलेंजमध्ये 4 कॅटेगरीज आहेत. अनेक लोकांना त्यांचे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो फिजिकली चॅलेंज आहे तेही समजत नाही बिचाऱ्यांना. फिजिकली चॅलेंज लोकांचा, समजा जर ओपनचा कट ऑफ जर 90 असेल तर फिजिकली चॅलेंज कॅटेगरीचा कट ऑफ हा 40-60 पर्यंत व्हॅरी होतो. 4 कॅटेगरीज असतात, आता त्याच्यावरती डिटेल मी सांगत नाही. ओके, तर हे अशा पद्धतीने एकंदरीत याचा पूर्वपरीक्षेचा आहे. आपण आता सिलॅबस खूप डिटेलमध्ये मला डिस्कस करता येणार नाही. एवढंच लक्षात ठेवा की एन्टायर सिलॅबस जे आहे, प्रिलिम्स असो मेन्स असो, तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट जो आहे, म्हणजे हिस्ट्री असेल तर त्याची वेगळी डिमांड असते, ज्योग्राफी असेल वेगळी डिमांड असते, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, बायोडायव्हर्सिटी, जनरल सायन्स, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, करंट अफेअर्स, प्रत्येकाची डिमांड वेगळी असते. काही ठिकाणी कन्सेप्च्युअल डिमांड असते, काही ठिकाणी अॅनालिटिकल असते, काही ठिकाणी क्रिटिकल अॅनालिसिस असतं, काही ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ 2, 3, 4 असतं, काही ठिकाणी तुम्हाला इंटरलिंकिंग असतं, कंटेम्पररी अॅनालिसिस असतं, कम्पॅरेटिव्ह अॅनालिसिस असतं. आता हे जे काही शब्द मी बोलतोय ना, हे समजण्यासाठी 2-3 वर्ष जातात विद्यार्थ्यांचे. म्हणजे माझ्याकडे मगाशी सांगितलं की दिल्ली रिटर्न विद्यार्थ्यांना हे माहिती नाही की अॅनालिटिकल कम्पॅरिझन काय असतं, कम्पॅरेटिव्ह अॅनालिसिस काय असतं. 3-3 अटेम्प्ट फेल झालेले विद्यार्थी ज्यांच्या प्रिलिम्स दिल्लीमध्ये जाऊन निघाल्या नाही, त्यांच्या प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूला मी पोहोचवलेले आहे. ओके, म्हणजे ते अजूनही दिल्लीलाच बसलेले आहेत अभ्यास करत, पण त्यांना तिथे जाऊन अगदी जो दिल्लीचा टॉप मोस्ट 2.5-3 लाख रुपये फीस घेणारा क्लास आहे, त्यांनी त्यांची प्रिलिम्स नाही काढू शकले, मी काढून दिलेले आहेत. मी त्यांना इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचवलेले आहे. मागच्या वर्षी माझ्या एका विद्यार्थ्याची 5 मार्क्सनी फायनल रँक गेली, पण 3 प्रिलिम्स फेल झाला. 1 वर्ष मग संपूर्ण माझ्या मेंटरशिपमध्ये काम केलं, 4th प्रिलिम्सला मेन्स निघाला पण पॉलिटिकल सायन्सनी दगा दिला, एकदम बेकार मार्क्स मिळाले त्याच्यात. परत 5व्या प्रिलिम्सला पास झाला, मेन्सला गेला, फायनली परत पॉलिटिकल सायन्सने दगा दिला. मार्क्स काही चांगले इम्प्रूव्ह झाले नाही त्याचे, पण बाकीमध्ये चांगले मार्क्स भेटले आणि 3-4-5 मार्क्सने त्याचं फायनल रँक गेलं.
या वर्षी तो परत आता मुख्य परीक्षेला आहे युपीएससीच्या. तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की हे जे अप्रोचेस आहेत ना, म्हणजे हा जो शब्द आहे अप्रोच किंवा दृष्टिकोन मराठीत, हा तुमच्या कुठल्याही एक्झामिनेशन साठी अतिशय महत्वाचा आहे. तुमचा जर अप्रोच क्लिअर नसेल आणि तुम्ही कुठेही कुणाच्याही गायडन्स मध्ये जर बोंबलत जर तयारी करत असाल तर 2-3 वर्ष सहज गेले म्हणून समजा. मग तुम्ही क्लर्क पण नाही बनू शकत, फॉरगेट अबाउट द सिव्हिल सर्व्हिसेस, तुम्ही क्लर्क पण नाही बनू शकत. त्याच्यामुळे अप्रोच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर मी आता मेन्सचा थोडस स्ट्रक्चर सांगतो आणि मी थांबून जाईल या ठिकाणी. आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला काय काय दाखवलं, सर्व्हिसेस दाखवलं, प्रिलिम्सचं स्ट्रक्चर दाखवलं, आता मेन्सचं स्ट्रक्चर दाखवतो. मेन्स जी आहे मुख्य परीक्षा युपीएससीची, हे सेम सिलॅबस एमपीएससी राज्यसेवेला 2025 पासून राहणार आहे. ओके, मग याच्यामध्ये काय काय आहे याच्यामध्ये बघा, दिसतंय सगळ्यांना बघा. याच्यामध्ये क्वालिफाईंग 2 पेपर्स क्वालिफाईंग आहेत जे पुढच्या 2025 पासून एमपीएससीला पण सेम राहणार. तर इथे आहेत 300 मार्क्सचा आणि 300 मार्क्सचा इंग्रजीचा पेपर कंपल्सरी आणि एक पेपर व्हर्नॅक्युलर मिडियमचा. व्हर्नॅक्युलर मिडियमचा जो पेपर आहे तो तुमच्या स्टेटनुसार व्हॅली होणार. तुम्ही जर आंध्राचे असाल, तेलंगणाचे असाल तर तेलुगू घेऊ शकता, तमिळनाडूचे असाल तर तमिळ घेऊ शकता, महाराष्ट्रातले असाल मराठी घेऊ शकता. बरेचसे विद्यार्थी जे आयसीएससी किंवा सीबीएसई बोर्डला शिकतात त्यांना मराठी चांगलं जमत नाही तर ते हिंदी घेऊ शकतात. ओके, सो यू कॅन टेक एनी पेपर. म्हणजे लँग्वेजमध्ये एक कंपल्सरी आहे, तर तुम्ही मराठी घ्या, हिंदी घ्या, तुमची तेलुगू तमिळ कन्नडा घ्या, काय घ्या, पण एक कंपल्सरी असतो. 25% क्वालिफाईंग आहे आणि व्हर्नॅक्युलर इज कंपल्सरी अँड सेकंड पेपर इज इंग्लिश. 1 इंग्लिश इज कंपल्सरी. सो इंग्लिश अँड व्हर्नॅक्युलर मिडियम पेपर. सो द क्वालिफाईंग मार्क्स 25% आउट ऑफ द टोटल. सो आउट ऑफ 300 यू नीड टू स्कोर ओनली 75 मार्क्स. 75 घ्यायचे असतात, 25% 25%. यात जर तुम्ही क्वालिफाय नाही झाले तर बाकीचा एकही पेपर चेक होत नाही. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, एमबीबीएस झालेले विद्यार्थी, इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी मराठी सारख्या विषयामध्ये फेल झालेले आहेत. ओके, इंग्लिशमध्ये फेल झालेले आहेत. ओके, आता फेल आता मी जाऊ द्या, कॉन्ट्रोवर्सीमध्ये जात नाही. ओके, मला खूप साऱ्या आतल्या गोष्टी माहिती आहेत ज्या अनेक लोकांना माहिती नसतात, पण मी आता बोलत नाही त्याच्याबद्दल. पण कीप इन माइंड की यू नीड टू क्वालिफाय दिस एक्झामिनेशन. ओके, मीन्स यू नीड टू क्वालिफाय इन दिस 2 पेपर्स. इफ यू फेल दे आर नॉट गोइंग टू चेक युअर रेस्ट ऑफ द पेपर्स, राईट. तर त्याच्यामुळे तुम्हाला क्वालिफाय होणं फार गरजेचं आहे. आता बाकीचे राहिले स्कोरिंगचे, तर आता याच्या स्कोरिंगमध्ये तुम्हाला स्कोरिंग कुठले कुठले आहे ते सांगतो. हा जो इथे दिसतो ना 4th पेपर, एथिक्स इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड, याच्यामध्ये जी म्हणजे जनरल स्टडीचे 4 पेपर्स आहेत, GS1 GS2 GS3 GS4. ओके, बघा मी तुम्हाला दाखवतो. इथे एक पेपर आहे एसएचा 250 मार्क्सचा, याच्यामध्ये 2 सेक्शन्स असतात, सेक्शन ए आणि सेक्शन बी. ओके, आता आपण इथे बोलतोय आणि माझे जे आता रिसेंटली बॅच सुरू झाली त्या विद्यार्थ्यांची आणि जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांची, आता एसएचची टेस्ट सुरू आहे. ठीक आहे, तुमचं सेशन मी घेतोय. एसए 2 सेक्शन्स असतात, 125 मार्क्सचे 2 एसे लिहावे लागतात. 1000 ते 1200 वर्ड्स मध्ये 4 एसेस पैकी 1 एसे एका सेक्शनचा आणि 4 एसेस पैकी 1 दुसरा एसे एका सेक्शन मधून लिहायचा असतो. सगळे एसे फिलॉसॉफिकल लेवलचे असतात, याच्यामध्ये कुठलेही एसे बुकिश नसतात. तुमचं बुकिश नॉलेज काहीच कामाचं येत नाही तिथे. मी माझी पहिली मेन्स दिली होती 2004 ला, 45 दिवस ऍडमिट होतो, बेड रिटर्न होतो, फक्त मला 2 महिनेच भेटले होते युपीएससीच्या प्रिपरेशनला मेन्सच्या. तर माझ्या आमच्या वेळेस 200 मार्क्सचा एसे असायचा, मला जवळपास 120 मार्क्स एसेमध्ये मिळाले होते. कारण आम्ही अनालिटिकल लेवलला प्रिपरेशन करायचो, आम्ही कन्सेप्च्युअल लेवलला आणि क्रिटिकल अनालिसिस लेवलला तयारी करायचो. माझा जो बॅचमेट होता डॉक्टर अलिफ अमित तेलंग नावाचे, जे आधी IRS झाले नंतर फॉरेन सर्व्हिसेसला त्यावर्षी सिलेक्ट झाले, त्यांना सुद्धा माझ्या एवढेच मार्क्स मिळाले होते. ओके, सो दॅट टाइम इन दॅट बॅच ही गॉट सिलेक्टेड इन अ फॉरेन सर्व्हिसेस. नाव ही इज अ कन्सोलेट जनरल ऑफ जर्मनी, जर्मनीला ते आता सध्या आहेत. लक्षात आलं तर एसे रायटिंग हे फार वेगळ्या लेवलचं असतं. ते तुम्ही 10वी 12वीला मामाच्या गावाला जाऊन काय केलं, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा घालवल्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या असे येत नाही, त्याची लेवल थोडीशी वेगळी असते. ते आम्ही शिकवत असतो कसं करायचं ते. सेकंड हा जो आता झालं एसे, याच्या एसेमध्ये तुम्ही 250 पैकी 150 मार्क्स घेऊ शकता. ओके, तिथे स्कोरिंग करू शकता. त्याच्यानंतर हा पेपर आहे जनरल स्टडीज 1 इंडियन हेरिटेज कल्चर हिस्ट्री अँड ज्योग्राफी ऑफ द वर्ल्ड अँड द सोसायटी, 250 मार्क्स. ओके,
दुसरा पेपर आहे गव्हर्नन्स कॉन्स्टिट्यूशन पॉलिटी अँड इंटरनॅशनल रिलेशन सोशल जस्टिस 250 मार्क्स. तिसरा पेपर आहे टेक्नॉलॉजी ओके इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बायोडायव्हर्सिटी एन्व्हायरमेंट सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट 250 मार्क्स. आता हे जे पहिले जे तीन पेपर्स असतात ना याच्यामध्ये तुम्हाला 250 पैकी ऑन एव्हरेज 100, 90, 110 एवढेच मार्क्स मिळतात. याच्यामध्ये 140 वगैरे मार्क्स मिळत नाही. जो ऑल इंडिया टॉपर असतो त्यालाही मिळत नाही. याच्यात आपल्याला 100 मार्क्स जरी मिळाले तरी समजायचं द बेस्ट मार्क्स समजायचं. कारण युपीएससीचा टॉपर हा 50-52% फार झालं तर दाबून 54% असतो. तो काही तुमच्या 10वी 12वीच्या मार्क्स सारखा 99-100 मार्क्स घेणारा नसतो. इथे मेडिकल MBBS MD करणारे पोरं फेर होतात आणि BA थर्ड क्लास मध्ये पास झालेले पोरं IAS बनतात हे लक्षात ठेवा. ओके तर ऑल टुगेदर दिस इज अ व्हेरी डिफरंट एक्झामिनेशन. त्याच्यानंतर आहे एथिक्स. तर एथिक्स मध्ये तुम्हाला 250 पैकी 140-145 मार्क्स मिळू शकतात. हा स्कोरिंगचा पेपर आहे. एक SA स्कोरिंगचा, दुसरा एथिक्स स्कोरिंगचा आणि राहिला ऑप्शनल सब्जेक्ट. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड होतं, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहे मी बेसिकली. माझे UPSC ला आमच्या वेळेस दोन SA असायचे, दोन ऑप्शन्स असायचे. माझे मराठी लिटरेचर आणि इंग्लिश सॉरी हिस्ट्री असे ऑप्शन्स होते. आणि एका मेन्सला मी हिस्ट्रीमध्ये ऑल इंडिया टॉपर राहिलेलो आहे. 354 मार्क्स होते मला 600 पैकी. त्याच्यामुळे आजही माझ्याकडे ऑल इंडियातून विद्यार्थी गायडन्सला शोधत येतात. म्हणजे असं नाही शोधत येतात. ओके म्हणजे मुंबईमध्ये किती लोकांना शोधतात विद्यार्थी माहित नाही, पण मला मात्र मुंबईचे सोडून द्या, मुंबईचे तर जास्त येतात नाही, पण आमच्याकडे बाहेरचे विद्यार्थी जास्त शोधत येतात. त्यांना क्वालिटी कळते की नेमकं काय कुठल्या लेवलला जे कोणते व्यक्ती त्यांची लेवल काय हे ज्यांनी 2-3 वर्ष घातलेले असतात त्यांना जास्त कळतं. ओके सो हा ऑप्शन मध्ये तुम्हाला आजही हिस्ट्री ज्योग्राफी हे ट्रॅडिशनल आणि खूप चांगले ऑप्शन्स आहेत. बाकी पॉलिटिकल सायन्स सोशियोलॉजी अँथ्रोपॉलॉजी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन हे शेअर मार्केट सारखे सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये मार्क्स आले तर खूप चांगले येतात, नाही तर एकदम दाबून टाकतात. शेअर मार्केट नाही का, अप झाला तर अप नाही तर डाऊन झाला तर डाऊन. एकदम लखपती नाही तर बस बनला बाबा, बस गरीबपती नाही तो लखपती. हा सो दिस यू नीड टू अंडरस्टँड दिस ऑप्शन्स ऑल्सो. समजलं? तर हे झाले तुमचे स्कोरिंगचे पेपर्स. ऑप्शन मध्ये स्कोरिंग आणि ऑप्शन मध्ये जर तुम्ही स्कोरिंग केलं तरच तुमचं रँक हे चांगलं असतं, अदरवाइज नाही, हे लक्षात ठेवा. ओके तर असं मिळून तुमचे टोटल पेपर झाले 1750 मार्क्सचे. हे इथे खाली दिलेलं आहे GS 1, 2, 3, 4. SA पेपर ऑप्शनचे दोन, ऑप्शनचा एक सब्जेक्ट, त्याचे दोन पेपर्स. 26 सब्जेक्ट आहे ऑप्शनचे, त्याच्यापैकी एक घ्यायचा असतो. आणि फायनली असते इंटरव्ह्यू 275 मार्क्सची. मी इंटरव्ह्यूची तयारी करून घेत असतो. माझ्याकडे आत्ताही MPSC चे असिस्टंट कमिशनर, LDO ऑफिसर, ओके त्याच्यानंतर फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनचे FDA चे असिस्टंट कमिशनरचे इंटरव्ह्यू. आजच माझ्या एका स्टुडंटचा फॉरेन्सिक डिपार्टमेंटचा अनॅलिटिकल काय म्हणतात त्याला सर्वेअर काहीतरी केमिकल अनालायझरची पोस्ट होती, त्याचा इंटरव्ह्यू झाला. काही विद्यार्थी माझ्या आता डेप्युटी डायरेक्टर असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टीला आहे. तर मी UPSC आणि MPSC चे सगळेच मॉक इंटरव्ह्यू घेतो. आणि माझ्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये मी जे मार्क्स देतो विद्यार्थ्यांना, समजा आता 275 मार्क्स UPSC च्या इंटरव्ह्यूला आहे, मी जर समजा 175 मार्क्स जर दिले एखाद्याला, तर याला एकतर .175 मार्क्स मिळतील, 180 मार्क्स मिळतील, 172 मार्क्स मिळतील, प्लस मायनस 5 फरक असतो नाही तर डॉट असतो. म्हणजे हे आतापर्यंत मी जेवढ्या विद्यार्थ्यांच्या मॉक घेतल्या त्यांच्याबद्दल प्रूफ झालेलं आहे. आणि सगळ्यात कॅल्क्युलेटेड तर माझा जय वाघमारे होता, जो पहिल्या अटेम्प्टमध्ये IRS झाला. त्याला मी 175 मार्क्स माझ्या मॉक इंटरव्ह्यू मध्ये दिले होते, UPSC वाल्यांनी त्याला 175 मार्क्स दिले. त्याच्यामुळे कसं आहे ना की आमचा अनुभव ओके आणि तुमचं डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन याचं जर कॉम्बिनेशन चांगलं झालं तर रिझल्ट हा 100%. ओके तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आहे की हे इंटरव्ह्यू कशा पद्धतीने द्यायची असते. इंटरव्ह्यू देणं आणि इंटरव्ह्यू घेणं हे दोन्ही स्किलचे काम आहे. ओके तर आम्ही आता आम्हाला इंटरव्ह्यू कसा घ्यायचा ते माहिती आहे. ओके आणि UPSC किंवा MPSC मध्ये इंटरव्ह्यू कुठल्या लेवलला घेऊ शकतात, तुमचा बायोडाटा बघून काय प्रश्न मल्टिपल विचारू शकतात हे आम्ही सांगू शकतो. ओके तर त्याच्यामुळे UPSC ची इंटरव्ह्यू किंवा MPSC ची इंटरव्ह्यू देणं हे सुद्धा स्किल आहे. ओके घेणं जसं स्किल आहे तसं देणं पण स्किल आहे. म्हणजे तुम्ही जर 100 क्वेश्चन जर काढले तर त्या 100 पैकी मॅक्झिमम रिपीट होऊ शकतात, पण ते स्किल तुम्हाला आलं पाहिजे की कसे प्रश्न येऊ शकतात. लक्षात आलं? तर याच्यासाठी एक चांगली पर्सनॅलिटी असणं, एक त्याला डेव्हलप करणं, त्याला फिनिश करणं ह्या सगळ्याच गोष्टी असतात. तर हे झालं UPSC चं पॅटर्न, जो 2025 पासून MPSC राज्यसेवेला येणार आहे.
आणि जर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा, बाबा यूपीएससी खूपच डिफिकल्ट असते, कशाला एमपीएससीची तयारी, कशाला यूपीएससीची तयारी करायची, या मिसकन्सेप्शन्स मध्ये असाल तर त्याच्यातून. हा कृषिका, या कृषिका माझे 2020 पासून, 3 एप्रिल 2020 पासून महाराष्ट्रातलं आपलं पहिलं इन्स्टिट्यूशन आहे की ज्यांनी ऑनलाईन मध्ये क्लासेस सुरू केले, ऑनलाईन मोड मध्ये, आणि मागच्या वर्षीपासून हायब्रिड मोड मध्ये चालू आहेत आपले. ऍट प्रेझेंट संबोधीच्या प्लॅटफॉर्मवरती अमरावती, अकोला, भंडारा, नागपूर, नंदुरबार, धुळे, अहमदनगर, नाशिक, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड, पुणे, ओके, आणि मुंबईमधलं पालघर, बोईसर, भाईंदर, उरण, अलिबाग, इथून पासूनचे विद्यार्थी ऑनलाईनवरती, जवळपास 17-18 जिल्ह्यातले विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन मोडमध्ये लेक्चर्स घेतात, म्हणजे क्लासेस करतात. आणि अक्षरशः 2-2 वर्षापासून सुद्धा क्लास करणारे विद्यार्थी आहेत, जे फर्स्ट इयर पासून आमच्या इकडे यूपीएससी साठी तयारी करतात, असे विद्यार्थी आहेत. 2 वर्षाच्या बॅचला किंवा एमपीएससी राज्यसेवेच्या 2 वर्षाच्या बॅचला फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांची एकाच वर्षाची बॅच असते. काही विद्यार्थी जॉब करणारे असतात तर त्यांच्यासाठी वीकेंडच्या बॅचेस असतात. आणि आपल्या इकडे यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग स्टाफ सिलेक्शन आणि आता तलाठी भरती, या सगळ्यांसाठी आपण कोचिंग कंडक्ट करतो. ज्या लोकांना माझ्याकडे भविष्यामध्ये करायचं असेल तर त्या सगळ्यांना माझा नंबर पण ऑलरेडी कदाचित माहिती असावा, 8108016455, है ना. आणि आजचे जे सेशन्स आहेत आपले सेमिनार्स, दिवसभर आज सेशन्सच होते, तर त्या सेशनच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. आणि या 11 आणि 12 जुलै पासून रेग्युलर सेशन्स आपले सुरू होतील, तर तुम्ही नंतर मला कॉन्टॅक्ट करू शकता, ओके, रिगार्डिंग फीज अँड ऑल दिस थिंग्स, ड्युरेशन वगैरे, ठीक आहे. तर माझा नंबर इथे मी मेन्शन केलेला आहे, 8108016455, तो व्हॉट्सअपला पण आहे, तुम्ही मला त्याच्यावरती मेसेज करू शकता. तर ओव्हरऑल लक्षात आलं तुमच्या, आता मला फक्त टाईमची लिमिट असल्यामुळे मी याच्यावरती खूप इन डिटेल जाऊ शकत नाही, कारण मला आता उद्या रत्नागिरीला कार्यक्रम आहे माझा, लांजा तालुक्यामध्ये, लांजा तालुक्याचं ठिकाण आहे, त्याच्यामुळे मला आता लवकर वाईंड अप करून, पॅकअप करून निघावं लागणार आहे, ओके. सो तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर विचारा. बघा, मी तुम्हाला ग्रुप बी, ग्रुप सी सांगितलं, ग्रुप ए सांगितलं, तुम्हाला हेही सांगितलं की एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससीच्या ग्रुप बी, ग्रुप सी आणि यूपीएससी याच्यामधला डिफरन्स काय असतो, सगळ्याच सर्व्हिसेस बद्दल सांगितलं, सिलेबस ऑलमोस्ट डिस्कस केलेला आहे आपण, प्रिलिम्सचा सिलेबस, मेन्सचा सिलेबस. तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतो, प्रॅक्टिकली तुम्ही जर डेडिकेटेड असाल ना, म्हणजे जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करणारे असाल, तर एक वर्ष आजच्या डेटमध्ये असं आहे की क्लर्क जरी बनायचं असेल ना तर ते पण काही सोपं राहिलेलं नाही, ओके. म्हणजे पोलीस भरती देणारे विद्यार्थी बिचारे 3-3, 4-4 वर्ष ते मैदान मारत असतात. मला तर त्यांना सॅल्यूट करावं असं वाटतो, कारण त्या 3-4 वर्षात मी त्यांना डायरेक्ट आयपीएस बनू शकलो असतो, पण ते आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. ते तिथेच ग्राउंडवरती सकाळी उठतात, धावतात, चांगली गोष्ट आहे. पण यांचा बॉस बनवण्याचं काम आपण करतो, संपूर्ण जिल्ह्याचा जो आयपीएस अधिकारी असतो तो आपल्याच विद्यार्थ्यांपैकी कुणीतरी असतो, ठीक आहे, है ना. किंवा डीवायएसपी जे असतात ते पण बॉस लेवलचेच लोक असतात. तर तुम्ही कुठेतरी असा विचार करा की यार 2-3 वर्ष जर मी आयुष्यातली मेहनत घेतोय, अभ्यास करतोय, 10 तास 8 तास अभ्यास करतोय, तर वाय नॉट टू गो इन टू बेटर सर्व्हिसेस, द बेस्ट सर्व्हिसेस, थ्रू विच आय कुड बिकम द किंग, आय कुड बिकम द क्वीन, ओके. म्हणजे हा प्रश्न आपण विचारायला पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे आपल्या याच्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रातही म्हणा आणि ऑल इंडियातही सांगतो तुम्हाला, की यूपीएससीच्या नावाखाली मिसगाईडेड तयारी करणारे खूप विद्यार्थी आहेत. एमपीएससीच्या नावाखाली कुठेतरी ग्रुप बी, ग्रुप सी ला वर्षानुवर्षे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत. महाराष्ट्रात तर चित्र असं आहे की एक विदर्भातला जर विद्यार्थी सोडला तर ते विद्यार्थी मॅक्झिमम सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करतात, बँकिंग स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स कंपनीज वगैरे. बाकी रेस्ट ऑफ द महाराष्ट्रामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची तयारी करत नाही. सगळ्या महाराष्ट्रातलं टॅलेंट त्या पुण्यासारख्या ठिकाणी जातं, तिथं त्या पेठांच्या एरियात राहतं. आज 1.25 लाख विद्यार्थी असतील की जे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी 3-3, 4-4 वर्ष झटत असतात, आणि त्यांची मेंटॅलिटी सिव्हिल सर्व्हिसेसची बनतच नाही, कारण त्यांना कोणी त्या लेवलला कम्पॅरेटिव्हली सांगतच नाही. सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही मेहनत करायला तयार आहात, तुमच्यामध्ये पोटेन्शियल पण आहे, तुम्ही डिटरमाइन आहात, पण मग प्रॉब्लेम काय झाला की तुमच्या डोक्यात कोणीतरी भरवलं की यूपीएससी म्हणजे खूप टफ एक्झाम असते आणि एमपीएससी कम्पॅरेटिव्हली सोपी असते. मग इतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायला पाहिजे ना. आपण अनेकदा बघतो
की एमपीएससीच्या वॅकन्सी झाल्या, हजारो लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात, सिलेक्शन किती लोकांचं होणार आहे 500-600. ऍट द सेम टाइम आता सध्या आयबीपीएसच्या बँकेच्या वॅकन्सीज निघाल्या, 4,500 ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी 4,500 वॅकन्सीज निघाल्या आयबीपीएस क्लर्कच्या. 11 ज्या नॅशनलाइज बँक आहे त्याच्यामध्ये सिलेबस काय असतं, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश प्रिलिम्सला आणि मुख्य परीक्षेला त्याच्यामध्ये एक सेक्शन ऍड होतो जनरल अवेअरनेस विथ कॉम्प्युटर ॲबिलिटी. 4 सब्जेक्ट आहेत समजून घ्या. त्याचा जर तुम्ही 9 महिने चांगली तयारी केली तर तुम्ही बँकेचा क्लर्क नाहीतर बँकेचा प्रोबेशनरी ऑफिसर बनता. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या 10वीच्या बेसिसवरती मल्टीटास्किंग, आता 1,198 वॅकन्सीज आता सुरू आहेत सध्या. त्याचा पगार आणि एमपीएससीचा जो ग्रुप सीचा जो पगार आहे तो सेमच आहे, 30-35,000. ओके, पण ती एक्झाम 10वीच्या बेसिसवरती आहे. त्याच्यामध्ये पण काय, रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश आणि जनरल स्टडीज म्हणजे हिस्ट्री, ज्योग्राफी, कॉन्स्टिट्यूशन, इकॉनॉमी. 12वीच्या बेसिसवरती सीएचएसएलच्या स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स असतात. ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती सीजीएलच्या असतात. म्हणजे जवळपास 29 सर्व्हिसेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, मिनिस्ट्रीच्या, केंद्रीय मंत्रालय, केंद्रीय विभागामध्ये. पण त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी प्रिपरेशनच करत नाही. म्हणजे भलेही समजा तुम्ही आयएएस नका बोलू बाबा, तुम्हाला वाटतं की खूपच कठीण आहे, तुमच्या डोक्यात जर ते भरलं असेल खूपच कठीण आहे होऊ शकत नाही, तर ठीक आहे नका करू. पण ऍट द सेम टाइम तुम्ही जो काही मराठीतून अभ्यास केलेला असेल इतक्या वर्ष एमपीएससीचा, तर बाकीच्या पण एक्झाम द्या, त्याच्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे काय की तुमच्या अपॉर्च्युनिटीज जर वाढल्या तर तुमची पॉसिबिलिटी सिलेक्ट होण्याची वाढते. हे लक्षात ठेवा, आपल्या इथे मराठी विद्यार्थ्यांना हे कोणी सांगत नाही, हे मी सांगतो. मात्र मी अनेक वर्षापासून हे सांगत आलेलो आहे. ओके, फक्त दुर्दैवाने असं असतं की माझ्यापर्यंत विद्यार्थी पोहोचत नाही. ओके, एमपीएससी एक्झाम टीवाय लास्ट इयरला असताना देऊ शकतो का? काजल, एमपीएससीची परीक्षा बघा, मी तुम्हाला एक क्वालिफिकेशन सांगतो. ऑल इंडियामध्ये स्टाफ सिलेक्शनची परीक्षा अशी आहे, स्टाफ सिलेक्शन कमिशनची, की जी 10वीच्या आधारावरती एमटीएस, 12वीच्या आधारावरती सीएचएसएलची एक्झाम कंडक्ट करते. पण त्याला मल्टीटास्किंगला 25+3 ओबीसी आणि +5 एससीएसटी वयोमर्यादा आहे, 25 ओपनपर्यंत. जी 12वीच्या बेसिसवरती आहे त्याला 28 वयोमर्यादा ओपनला, +3 ओबीसी आणि +5 एससीएसटीला. या दोनच एक्झाम्स अशा आहे की ज्याला 10वी आणि 12वीची क्वालिफिकेशन आहे. बाकी एमपीएससीच्या एक्झाम्सला तुम्ही थर्ड इयर अपियर असताना, क्लर्क, पीएसआय, एसटीआय, एसओ, राज्यसेवा, थर्ड इयर अपियर असताना तुम्ही एक्झाम देऊ शकता. एमपीएससीला पीएसआयसाठी 31 ओपन आणि 34 बॅकवर्ड कम्युनिटीचा लिमिट आहे, आणि राज्यसेवेला 38 ओपन आणि 43 सगळ्याच कम्युनिटीसाठी, म्हणजे एससी, एसटी, विजयंती, एसबीसी, ओबीसी. आणि युपीएससीचं ते मी आधीच सांगितलं, 32, 35 आणि 38. बँकांच्या जर क्लर्कच्या एक्झाम द्यायच्या असतील तर 28 एज लिमिट ओपनसाठी, +3 ओबीसी आणि +5 एससी एसटी. बँकेच्या ऑफिसर लेवलच्या म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, स्पेशालिस्ट ऑफिसर, मॅनेजमेंट रेंजच्या एक्झाम द्यायच्या असतील तर 30 ओपनला, 33 ओबीसीला आणि 35 एससी एसटीला. असं सगळं गणित आहे. ओके, सो एनिवे मी खूप बोललो आता, भरपूर सगळ्या गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. मेन्स एक्झाम आधी आपल्या ग्रॅज्युएशन कम्प्लीट लागतं. येस, ज्यावेळेस तुम्ही मेन्सला अपियर करतात त्यावेळेस तुमचे ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. ओके, महाराष्ट्राच्या एक्झाम द्यायच्या असतील तर तुमचं डोमेसिल सर्टिफिकेट असलं पाहिजे, तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे. ठीक आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत. आणि प्रॅक्टिकली 1 वर्ष कुठल्याही एक्झामला तयारी करायला लागतं, क्लरिकल पासून तर आयएएस पर्यंत. ओके, आता काही शेवटचे क्वेश्चन्स असतील तर विचारा, मी 1 मिनिटात आता वाइंड अप करतो. हा, बघा, सध्या युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसचं शेड्यूल आलेलं आहे 2024. नॉर्मली युपीएससीची पूर्वपरीक्षा दरवर्षी मे महिन्यात असते, आमच्या वेळेसही ती मे महिन्यात असायची, किंवा फार झालं तर जूनमध्ये व्हायची. मुख्य परीक्षा आमच्या वेळेस ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत व्हायच्या. आता ती एक्झामिनेशन दरवर्षी मिड ऑफ द सप्टेंबर असते, आणि इंटरव्ह्यू साधारणतः फेब्रुवारीपासून चालू होतात, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत चालतात, आणि नेक्स्ट इयरच्या प्रिलिम्स पर्यंत त्याचा रिझल्ट लागतो. एमपीएससीचं 2024 शेड्यूल अजूनपर्यंत आलेलं नाही. तर ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली युपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी शक्यतो, जर तुम्हाला पूर्ण वेळ देता येत असेल तर पूर्ण वेळ द्या,
जर जॉब करून करत असाल तर 2 वर्षाचा टार्गेट तुम्हाला शिकायलाच लागेल. माझ्याकडे विकेंडच्या पण बॅचेस आहेत आणि माझ्याकडे जॉब करणारे विद्यार्थी आहेत. आपल्या इकडे ऑनलाईन आणि क्लासरूम दोन्ही मोडमध्ये ऍट अ टाइम सेम लेक्चर्स होत असल्यामुळे आणि ऑनलाईनमध्ये लाईव्ह लेक्चर्स होतात, तर त्याच्यामुळे ज्यांचं कुणाचं लेक्चर मिस होतं त्यांना नंतर त्याची रेकॉर्डिंग म्हणजे त्याची लिंक आणि पासवर्ड आपण पाठवत असतो. तुम्ही कितीदा केव्हाही ते लेक्चर बघू शकता. तर त्याच्यामुळे असे अनेक विद्यार्थी माझ्याकडे ऑलरेडी जॉईन झालेले आहेत. जस्ट रिसेंटली एक बॅच सुरू झाली होती, त्याचं फाउंडेशन आजच संपलं आमचं आणि आता 11-12 जुलैपासून त्यांचे रेग्युलर सेशन सुरू होतील. मोस्टली आपल्याकडे एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या बॅचेस 2.5 तासाच्या असतात. तलाठीची बॅच साधारणतः 2 तासाची, 1 ते 3ची बॅच आता आपली सुरू झाली आजपासून. बँकिंग स्टाफ सिलेक्शनच्या बॅचेस या साधारणतः इव्हिनिंगच्या सेशन्सला असतात, 6 to 8:30 वगैरे. यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस, एमपीएससी राज्यसेवा इंग्लिश मिडियमची बॅच साधारणतः 3:30 पासून तर 8:30 पर्यंत असते रेग्युलर अवर्समध्ये 5 तासाच्या. आणि एमपीएससीच्या मराठी मिडियमच्या बॅचेस ग्रुप बीच्या असतील तर त्या 2.5 तासाच्या असतात आणि क्लास वनच्या असतील तर त्या 4 तास ते 5 तासाच्या असतात. म्हणजे मराठी मिडियममधून माझ्याकडे यूपीएससीची तयारी करून घेतल्या जाते. ते यावर्षीपासून आम्ही सुरू केलेलं आहे, कारण सिलेबस बदललं असल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना भविष्यात ज्यांना यूपीएससीची नवीन पॅटर्ननुसार किंवा एमपीएससीची राज्यसेवेची नवीन पॅटर्ननुसार तयारी करायची आहे त्यांच्यासाठी आपली मराठी मिडियमची 4 ते 5 तासांची बॅच आता पुढच्या आठवड्यात सुरू होणार आहे, जी साधारणतः 10:30 पासून तर 3 वाजेपर्यंत असेल. आणि त्याच्यानंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस आणि एमपीएससी राज्यसेवा इंग्लिश मिडियम 3:30 ते 8:30 पर्यंत असेल. अशा आहेत आणि विकेंडच्या बॅचेस पण आहेत. आपण जस्ट दोन हे सेशन झाले की आपण बोलू त्याच्यावरती. या मीडियम एमपीएससी लँग्वेज मीडियम काय आहे. एमपीएससीच्या परीक्षा तुम्ही बघा, ग्रुप बी आणि ग्रुप सी ला मीडियमचा प्रश्न नाही, तुम्ही मराठी मीडियम मधूनच तयारी करू शकता. जी नवीन येणारी एक्झाम असेल राज्यसेवेची यूपीएससीच्या पॅटर्ननुसार त्याला तुम्ही मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये करू शकता. तुम्ही इंग्लिश मीडियम घेऊ शकता किंवा मराठी मीडियम मध्ये. यूपीएससीची परीक्षा तुम्ही जेवढ्या काही भाषा कॉन्स्टिट्यूशनल भाषा आहेत भारतामध्ये आणि महाराष्ट्राची मराठी आहे, तर मराठी मीडियम मध्ये तुम्ही यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करू शकता. पूर्वपरीक्षेला पेपर मराठी आणि इंग्लिश मध्ये असतो, हिंदी आणि इंग्लिश मध्ये असतो. त्याच्यामुळे तिथे इंग्लिशचा प्रश्न वाचायचा आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेशन असतं ते वाचायचं. त्याच्यामुळे प्रिलिम्सला यूपीएससीला लँग्वेजचं काही नसतं, परंतु मुख्य परीक्षा तुम्ही इंग्लिश आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेटेड क्वेश्चन वाचून तुम्ही त्याचा अँसर मराठीमध्ये लिहू शकता. माझा एक अटेम्प्ट यूपीएससीचा मी मराठी माध्यमातून दिला होता, पण ती माझी काही इट वॉज नॉट माय गुड डिसिजन, इट वॉज माय रॉंग डिसिजन. ओके, म्हणजे मी जर त्यावर्षी मराठी माध्यम जर घेतलं नसतं तर कदाचित मी पहिल्या 100 मध्ये आलो असतो, तेवढं माझी ताकद होती त्यावर्षी. पण एनिवे जुन्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आता ते काय म्हणतात त्याला, पुराने दर्द को उजागर करना मैं नाही चाहता हूं. ठीक आहे, पण मी कदाचित त्यावेळेस पहिल्या 100 मध्ये असतो, पण मराठी मीडियम घेणं माझी चूक ठरली त्यावेळेस. पण एनिवे मी असं मिसगाईड करत नाही विद्यार्थ्यांना किंवा सांगत नाही की तुम्ही मराठी मीडियम घेऊ नका. 19-20 गोष्टी होत असतात. ओके, पण तुम्हाला असं सजेशन असेल की तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये चांगले आहात ते मीडियम घ्या. तुम्हाला मराठी इंग्लिश जमत नसेल तर मराठी मीडियम घ्या, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मराठीतून आता बऱ्यापैकी गायडन्स अवेलेबल आहे, मटेरियल अवेलेबल आहे. मराठी मीडियम घेऊन तुम्ही यूपीएससी एक 70+3 म्हणजे 70% मराठी आणि 30% इंग्रजीचे शब्द काही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. ओके, चला. सो ग्रुप बी एक्झाम 2025 नंतर रिटर्न असेल की कसे सर? संकेत, ग्रुप बी एक्झामिनेशन रिटर्न असेल की नसेल याबद्दल मी नाही सांगू शकत. ठीक आहे, कारण तो एमपीएससीचा डिस्क्रेशन आहे. एमपीएससीने जर तसं नोटिफिकेशन आणलं तर होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यामुळे काही मला सांगता येणार नाही. पण तुम्ही सर्वसाधारणपणे ग्रुप एला तुम्ही जर टार्गेट केलं तर बाकीच्या एक्झाम तुमच्या क्वालिफाय होऊ शकतात. कृषिका, मी सगळेच दिवस आमचे लेक्चर्स ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही हायब्रिड मोडमध्ये चालतात. आमचं ऑनलाईन सेपरेट असतं आणि ऑफलाईन सेपरेट असतं असं नाही, दोन्ही पण बॅचेस आपल्या सोबतच होतात.
ओके, म्हणजे जसं आता तुम्ही क्लासमध्ये बसलेले आहात आणि ऑनलाईन वरती हे आहे, तर या पद्धतीने असतं. फक्त आज मी फक्त मोबाईल वरती बोललो, बाकी वेळेस बोर्ड वरती आपण शिकवतो आणि तेच ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना दिसतं. ज्यांचं लेक्चर मिस झालं ते त्या लेक्चरची लिंक आपण फॉरवर्ड करतो. चला ठीक आहे, तर या ओके. चला मी इथेच थांबतो, बराच वेळ झालेला आहे, बरेचसे प्रश्न पण तुमचे डिस्कस केले. सो ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू, अँड आय एम एक्सपेक्टिंग युअर पॉझिटिव्ह डिसिजन विथ रिस्पेक्ट टू द प्रिपरेशन ऑफ दीज एक्झामिनेशन. व्हॉट एव्हर डिसिजन यू आर टेकिंग, यू टेक युअर डिसिजन कन्सिडरिंग अपॉर्च्युनिटीज, कन्सिडरिंग द अवेलेबिलिटी ऑफ द सोर्सेस, कन्सिडरिंग टाइम विच इज अवेलेबल विथ यू, अँड दोज हू आर परस्यूइंग जॉब ऑर दोज हू आर डुईंग जॉब, फॉर देम माय सिन्सिअर अपील इज दॅट यू नीड टू मॅनेज टाइम फॉर द प्रिपरेशन, बिकॉज जस्ट डुईंग क्लासेस दॅट इज नॉट अ वे टू सक्सेस. इफ यू फेल टू गिव्ह सफिशियंट टाइम फॉर द प्रिपरेशन ऑफ दिस एक्झामिनेशन, देन यू आर नॉट गोइंग टू क्वालिफाय. रिअलिस्टिक बना, ओके, रिअलिस्टिक बना, वास्तववादी डिसिजन घ्या. आणि जर जॉब सोडण्याची वेळ येत असेल आणि तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा चांगला सपोर्ट असेल, तर जॉब सोडून तुम्ही तयारी केलात तर बरं आहे. कारण तुम्ही काही गव्हर्नमेंट जॉब करत नाही, तुम्ही प्रायव्हेटमध्ये आहात. प्रायव्हेटमध्ये जर तुम्हाला प्रॉपर एजमध्ये असाल तर तुम्ही जॉब सोडू शकता. पण तुमचं वय खूप झालेलं असेल आणि जर तुम्हाला व्हॉट यू कॅन से फारच गरज असेल, तर मग त्याच्यातून आपल्याला वे आउट काढता येऊ शकतो. तर ज्यांना असा प्रॉब्लेम असेल त्या विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता माझ्या नंबर्सवरती. आणि यूट्यूब चॅनल आहे आपला आय एस संबोधी न्यूज, त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. हे सेशन सुद्धा यूट्यूबला येईल, तर तुमचे जे कोणी चांगले मित्र असतील, जे ध्येयवादी आहेत, महत्वाकांक्षी आहेत, त्यांना तुम्ही सांगू शकता. ओके, चलो, थँक्यू व्हेरी मच, ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू.